सगळ्यांना नमस्कार. महात्मा गांधी शांती केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना NSS B60 PG युनिट आणि मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ या तीनही संस्थांच्या मार्फत यांच्या वतीने मी सर्वांचे स्वागत करते. आजचा हा जो आपला कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी जो विचार होता तो खर तर प्रोफेसर सतीश चंद्र कुमार सर आणि आम्ही अपर्णा फडके आम्ही दोघांनी मिळून हा विचार केला की सध्या आपण सगळेच जण एका वेगळ्या ताणातून जात आहोत, एक वेगळ्या कठीण परिस्थितीतून जात आहोत. तर या कठीण परिस्थितीशी सामना करताना आपण काय काय केलं पाहिजे, आपल्याला खूप सारे मनात प्रश्न आहेत. जेव्हा आम्ही रुपेश मालुसरी सर यांच्याशी बोललो तेव्हा त्यांना ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनीही लगेचच आमच्या या कार्यशाळा घेण्याच्या कल्पनेस लगेचच होकार दिला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांनी लगेचच सपोर्ट देऊन सर्व लोकांपर्यंत पोहोचून सगळ्या लोकांना प्रोत्साहन दिलं या कार्यशाळेत सहभागी होण्याकरता. या कार्यशाळेची सुरुवात करताना मी आपले प्रोफेसर सतीश चंद्र कुमार सर जे आहेत, जे डायरेक्टर आहेत महात्मा गांधी शांती केंद्राचे, त्यांना मी आता विनंती करते की त्यांनी हे जी ही जी कार्यशाळा आहे या कार्यशाळेच्या संदर्भामध्ये त्याची नक्की संकल्पना काय आहे त्या संदर्भात मार्गदर्शन करावे. सतीश चंद्र कुमार सर. थँक्यू अपर्णा फॉर मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक एंड गेट इन्वॉल्व्ड विद B60 NSS आणि रुपेश मालुसरेचे महासंघा बरोबर. जेव्हा हे प्रोजेक्ट ते आपण फडकेनी आणला आणि आम्ही सांगितलं की महात्मा गांधी सेंटर शांती सेंटरचा एक ऑब्जेक्ट आहे की कम्युनिटी मध्ये जाऊन कम्युनिटीच्या मार्गामध्ये हे काम करायला पाहिजे आणि what experience we had, what knowledge we have as a family, as one family of University of Mumbai, we thought that we can give lot in this whole family, especially on peace and tranquility, and in this challenging period where we are experienced, every family has got affected, and come together and support each other, help each other. हॅलो. हॅलो, आवाज ऐकायला येतोय का? मॅडम बोला. अपर्णा. हा सर. येस सर. हा. Mahatma Gandhi Peace Centers, one of the objective was to arrange this kind of activities and in this kind of crisis where humanity and everyone is suffering, we thought that let us support each other at the crisis, let us come together and be a part of this whole journey. We got all the support from the university as well as the association of Rupesh Malusare to be a part of the whole process,
And I think the speakers who have come in, they have a lot of grassroots work. त्यांनी खूप काम केलेलं आहे ह्याच्या मध्ये, आणि ते सांगणार आणि जर्नी बरोबर आपल्याला स्किल्स, आपले काय कॉम्पिटन्सीज आणि हे मार्गदर्शन देणार. तर हे एक फॅकल्टीला पण, आम्ही पण खूप स्ट्रेस एन्झायटी वर जात आहे, आमची फॅमिली पण जात आहे, सगळे जण अफेक्टेड आहे. तर आम्हाला एक दुसऱ्यांना सपोर्ट करायचा आणि हेल्प करायचं आहे. त्या मार्गदर्शनाने महात्मा गांधी शांती सेंटरनी सांगितलं आहे की B63 B60 NSS वरून कोऑर्डिनेट करून हे असे कार्यक्रम करायला पाहिजे. वी सपोर्ट दिस थिंग. ओव्हर टू यू अपर्णा. थँक यू सो मच सर. आता मी श्री रुपेश मालुसरे सर आहेत, त्यांना मी विनंती करीन की सर तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. सर्वांना माझा नमस्कार. आज विशेष मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानेन डॉक्टर सतीशचंद्र कुमार सर यांचं, तसंच डॉक्टर अपर्णा फडके मॅडम आपलंही. कारण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबत जो सर्वांच्या बाबतीतच एक विषय आहे. मॅडम मी 5 मिनिटात बोलू का? हॅलो हॅलो हॅलो. हा सर बोला ना, बोला. मी 5 मिनिटानंतर बोलू का? नाही सर, कंटिन्यू करा सर, काही प्रॉब्लेम आहे का? हा थोडासा आवाज मध्ये. नाही येतोय तुम्हाला? नाही तुमचा आवाज व्यवस्थित येतोय ना? हा तर आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की माहे ऑक्टोबर 2020 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 15% उपस्थितीनुसार कार्यालयामध्ये उपस्थिती दर्शवण्याबाबत महाराष्ट्र शासनाने कळविलं होतं. आणि माहे ऑक्टोबर 2020 पासून आजपर्यंत वेगवेगळ्या रेशिओ प्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी हे आपलं ऑफिस अटेंड करतायत. या संपूर्ण प्रोसेसमध्ये सतीश कुमार सर, अनेक आपले शिक्षकेतर कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि 3 कर्मचारी याच्यामध्ये दिवंगत सुद्धा झालेले आहेत. या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की फक्त शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयात येत असल्यामुळे आणि परीक्षा विभाग असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असेल, इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स ओपन अँड ओपन लर्निंग हा विभाग असेल, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट असेल, किंवा फोर्ट परिसरातील काही विभाग असतील, अकाउंट सेक्शन असेल, या सर्व विभागांमध्ये जे कर्मचारी आज खूप लांबून प्रवास करून येत आहेत, त्या प्रवासाच्या दरम्यान सुद्धा ते इन्फेक्टेड होत आहेत. ऑफिसमध्ये आल्यानंतर व्हिजिटर्स स्टुडंट्सच्या माध्यमातून सुद्धा ते इन्फेक्टेड होण्याचे चान्सेस आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कामावरती जीव मुठीत घेऊन यायचं आणि त्यानंतर स्ट्रेसमध्ये काम करायचं, अशा या संपूर्ण प्रोसेसमध्ये पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये कोविड-19 येणाऱ्या बातम्या, निगेटिव्ह बातम्या, आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांवरती होणारा मानसिक परिणाम किंवा मानसिक येणारा ताण, या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही सुद्धा मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाच्या माध्यमातून अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्येच एक म्हणजे BKC कोविड सेंटरला आपण जवळजवळ 1200 शिक्षक अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वॅक्सिनेशन आपण करून घेतलं मॅडम. आणि सेकंड डोस आता 1-3 तारखेपासून तो सुरू होणार आहे. तसंच अनेक कार्यक्रम या संदर्भात राबवायचे असं एक प्रयोजन मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाच्या माध्यमातून वेळोवेळी झालेलं आहे. आज आपल्या माध्यमातून हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम कर्मचाऱ्यांसाठी होतोय. मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला ज्या लाभलेले व्यक्ती आहेत त्यामध्ये डॉक्टर जूही देशमुख मॅडम या प्रख्यात मनोवैज्ञानिक आहेत आणि त्या चला बोलूया या विषयावरती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तसंच समुपदेशक श्रीमती शीतल रवी या तुझको चलना होगा या विषयावरती आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. नक्कीच हे मार्गदर्शन आम्हा सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. आणि जी ही व्हॉट्सअप इंडस्ट्री आहे, या व्हॉट्सअप इंडस्ट्रीवरती येणारे जे निगेटिव्ह मेसेजेस आहेत किंवा सोशल मीडियावरती येणारे जे निगेटिव्ह मेसेजेस आहेत त्यापासून जे आमचे कर्मचारी आहेत ते काही अंशी तरी परावृत्त होतील. त्यांना जो काही हा थोडासा मानसिक तणाव या संपूर्ण कोविड पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आलेला आहे त्यातून कुठेतरी त्यांना रिलीफ मिळेल या कार्यक्रमामधून.
अशी आम्हाला खात्री आहे. मी पुनश्च एकदा डॉक्टर सतीश चंद्र कुमार सर तसंच डॉक्टर अपर्णा फडके मॅडम डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असेच कार्यक्रम आपण याही पुढे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राबवावेत अशी विनंती करून मी माझं निवेदन या ठिकाणी संपवतो. खूप खूप धन्यवाद. खूप सारे धन्यवाद रुपेश सर, आणि तुमचा पाठिंबा मिळाल्यामुळेच आम्ही हे करू शकलो. आपल्याबरोबर आपले ऑनरेबल डीन प्रोफेसर राजेश खरातकर आहेत, आणि आम्हाला सांगायला आवडेल सगळ्यांना की प्रोफेसर राजेश खरात सर अशा गोष्टी कुठल्याही आम्ही एखादी संकल्पना त्यांच्याकडे घेऊन गेलो की ते कायमच आम्हाला सपोर्ट करतात, कायम मार्गदर्शन करतात, आणि त्याच्यामुळे सरांचं या कार्यक्रमाला उपस्थित असणं हे आम्हाला खूपच एनकरेजिंग आहे. मी प्रोफेसर राजेश खरात सरांना विनंती करते की सर तुम्ही तुमचं मनोगत इथे व्यक्त करावं. थँक्यू डॉक्टर अपर्णा, थँक्यू प्रोफेसर सतीश कुमार, आणि थँक्यू रुपेश मालुसरे. कारण हे मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ आणि NSS महात्मा गांधी शांती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतोय. फार महत्वाचा मोठा कार्यक्रम आहे. खरं यापूर्वीच कधीतरी व्हायला पाहिजे होता, कदाचित मागच्या ऑक्टोबरला नोव्हेंबरला ज्यावेळेस परिस्थिती हाताबाहेर जात होती आणि बरेचसे आपले सहकारी आपल्याला सोडून गेले, त्यावेळेसच कधीतरी आपल्याला हे इनिशिएटिव्ह घेऊन करता आलं असतं तर आज जरा थोडा फरक पडला असता. या कार्यक्रमासाठी उपलब्ध असणारे पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका डॉक्टर जुही देशमुख आणि डॉक्टर शीतला रवी मॅडम त्यांचं देखील स्वागत आहे. दोन शब्द सांगायचे म्हणजे या कार्यक्रमाबाबत आपला जो नॉन टीचिंग स्टाफ आहे, टीचिंग स्टाफपेक्षा नॉन टीचिंग स्टाफवर भरपूर प्रेशर असतं हे तुम्ही स्वतः जाणवलं. माझं मला इथे येऊन 1.25 वर्ष झालं इथे मुंबईत येऊन, आणि त्यावेळेस मी पाहिलं की फ्लेक्सिबिलिटी ही टीचर बरोबर असते परंतु नॉन टीचिंग स्टाफ बरोबर नाही आहे, आणि हे जे प्रेशर आहे ना त्यांना कुठंतरी सक्कम होतं. ते कोरोना तर होतोच, कोरोना प्रत्येक घरामध्ये आता सध्या झालेला आहे. घरातल्या कोण ना कोणतरी एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा कोरोना बाधित आहे किंवा कोणतरी जवळची दूरची व्यक्ती कोरोनानंतर नाहीशी झालेली आहे, मग ते शेजारी असू दे, ऑफिसमध्ये असेल आणि कुठेही असेल, याचा जो नकळत जो परिणाम होतो आपल्या कामावर, आपल्या स्वतःच्या क्रयशक्तीवर किंवा मनशक्तीवर, या सगळ्याचं सार किंवा याच्यासाठी काहीतरी आपल्याला करणं फार महत्वाचं आहे. आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम जो घेतला आहे हा फार उपयोगी उपयुक्त असा कार्यक्रम आहे. मला वाटतं ह्या 1.5 तासाच्या 2 तासाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी जेवढं मन मोकळं करता येईल आणि बोलता येईल आणि समजून घेता येईल काही गोष्टी कशा आपल्याला पुढे घेऊन जाता येईल, किंवा स्वतःची जरी स्वतःची तब्येत आणि आपल्या घरातल्यांची लहानांची मोठ्यांची काळजी घेता आली तरी पुष्कळ झालं. हा एवढा म्हणजे उपयोग किंवा फायदा या कार्यक्रमातून निश्चितच होईल अशी मला आशा आहे, आणि त्याप्रमाणे मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि वन्स अगेन ऑल द बेस्ट अँड थँक्स टू एव्हरी वन. थँक्यू सो मच सर. तुम्ही असणं हे आमच्याकरता खूप एनकरेजिंग असतं, कायम तुम्ही कायमच सपोर्ट देता, आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला माहिती की तुम्ही इम्प्रूव्ह अजून होत आहे, हळूहळू स्कोप अप करताय सगळे, त्याच्यामुळे तरीही तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि मला असं वाटते की शक्य असेल तुम्हाला तर ऑफकोर्स तुम्ही असलच पूर्ण कार्यक्रम. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. जसं ऑलरेडी सगळ्यांनीच इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे, डॉक्टर जुही देशमुख या पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापिका आहेत आणि त्या मनोवैज्ञानिक आहेत. अनेक फोरम्सवरती अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांनी त्यांना आमंत्रित केलं जातं आणि अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांचा सहभाग आहे. शीतल रवी मॅडम ज्या आहेत त्या फाउंडर मेंबर आहेत दिशा काउन्सिलिंग सेंटर, त्या स्वतः समुपदेशक आहेत. समुपदेशक शीतल रवी मॅडम या जवळपास 1998 पासून काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत समुपदेशनाच्या, आणि दिशा समुपदेशन केंद्र दिशा काउन्सिलिंग सेंटर हे आज खूपच महत्वाचं असं केंद्र आहे जे अनेक कॉलेजेसना अनेक महाविद्यालयांमध्ये जाऊन त्यांचे काउन्सिलर स्टुडंट्स काउन्सिलिंगची सेवा पुरवतात, त्याचबरोबर अनेक
प्रकारच्या ज्या काही मानसिक ताणतणावाच्या समस्या आहेत त्यावरही हे जे केंद्र आहे ते मार्गदर्शन तर असे दोन अतिशय महत्वाचे असे आपल्याला मैत्रिणी लाभलेल्या आहेत असं म्हणूया. मी व्याख्या ते म्हणणार नाही कारण त्या खरोखरच आपल्या मैत्रिणी आहेत आणि त्या आपल्याला आपल्या बरोबर आज चर्चा करणार आहेत. तर आपण आपली चर्चा आता सुरू करतो आहे. मी डॉक्टर जुही देशमुख आणि डॉक्टर शीतल रवी यांना दोघींनाही आता व्यासपीठावरती बोलवते आणि मी डॉक्टर जुही देशमुखांना सुरुवात करण्याची विनंती करते. डॉक्टर जुही देशमुख सर्वांना माझा नमस्कार आणि डॉक्टर अपर्णा फडके प्रोफेसर सतीश चंद्रकुमार सर आणि सगळी ऑर्गनायझिंग कमिटी मुंबई युनिव्हर्सिटी मधले महात्मा गांधी पीस सेंटर NSS युनिट. हा खूप खूप महत्वाचा प्रोग्राम आहे. मला असं वाटतं ज्या दिवशी याबद्दल आम्हाला ऐकायला मिळालं, मी स्वतः पुणे विद्यापीठात आहे आणि मी बघतीये सतत आम्ही बोलतोय कोविड वॉरियर्स बद्दल, जी माणसं इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये काम करतायत, आणि त्याच्यात मला नेहमी असं वाटतं कुठल्याही युनिव्हर्सिटी मधला हा एक भाग शिक्षकेतर जे सर्वात जास्ती किंवा लोड मध्ये आहेत, कामात आहेत, सतत त्यांना जावं लागतंय, कधी 50%, कधी 15%, पण तरी नेहमी ते जातात असतात. आणि मला मनापासून म्हणायचंय तुम्ही सर्व आहात म्हणून विद्यापीठ एक फॉर्मॅट मध्ये किंवा एक स्मूथ फंक्शनिंग मध्ये त्यांना किंवा विद्यापीठांना आपली कामं हे सगळं राबवणं जरा सोपं जातंय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे जर हे सगळं स्मूथली होत असेल तर. मला असं म्हणायचंय कोविड आता जवळजवळ एक वर्षभर आपण सगळे कोविड आणि त्याचा इम्पॅक्ट सतत बघतोय आणि मी नेहमी एक बोलते की जे मला खूप मनापासून वाटतं की प्रत्येकाला कोविड फिजिकली जर अफेक्ट झालेला असेल किंवा नसेलही तरी मानसिक किंवा मेंटल हेल्थ सगळ्यांचीच किंवा मनाच्या लेवलला सगळ्यांना कोविडने कुठे ना कुठे इम्पॅक्ट केलेला आहे किंवा त्याचा आपल्यावर कुठे ना कुठे त्याचा काहीतरी परिणाम झालेलाच आहे सगळ्यांवर. मुलांना सांभाळताना, मोठ्या माणसांना बघताना, रोज ऑफिसला जाताना जी धडधड असते, भीती असते, एखादा माणूस कोणी ऑफिसमध्ये पॉझिटिव्ह आला तर आपली भीती, घरच्यांची भीती, हे सगळ्यांना सतत होतीये. खूप खूप खराब परिस्थिती आहे. आपण त्याच्यात निघालो आणि जवळजवळ असं वाटलं जेव्हा आता कोविड गेलंय तेव्हा सगळ्यांनी सांगितलं आता दुसरी लाट आली आणि परत त्याच ह्याला किंवा त्याच लेवलला त्याच ताणात आपण परत आहो. आणि मला असं म्हणायचं जे मला वाटतं की आता भीती आणखीन आहे, आता जीवाला धोका असं सगळ्यांना समजायला लागलंय किंवा असं होतही आहे. या सगळ्यामध्ये टेन्शन किंवा एन्झायटी किंवा खूप चिंता हे सगळं होणं खूप साहजिक आहे, ते आहे. पण तरीही असं मला वाटतं आपण सगळ्यांनी माणुसकी खूप जपलेली आहे. एकामेकासाठी किंवा एकामेकाच्या मदतीसाठी आपण सगळे उभे राहिलोय, खूप व्यवस्थित हा काळ काढलाय. आणि मला जर ऑर्गनायझर्स परमिशन देतील तर मी एक छोटा व्हिडिओ क्रिएट केलाय आपण सगळ्यांसाठी. आपण पटकन तो व्हिडिओ बघूया आणि मग परत बोलूया जर चालेल तर. आपण मॅडम मला शेअर करायला परमिशन आहे इथे? नक्कीच नक्कीच. माझं स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? हो हो दिसतंय. ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, ये हौसला कैसे अगर
कैसे झुके ये मला असं वाटतं हा व्हिडिओ मी जेव्हा केव्हा बघते आम्ही जेव्हा तयार केला मला सतत असं वाटतं परिस्थिती खूप खराब होती आपल्यावरचा ताण आपल्यावरचे प्रॉब्लेम्स खूप मोठे होते पण तरी भारताला आणि हे भारतासाठी मला असं वाटतं सगळं जग म्हणतंय आपण जसं त्याला हाताळलंय आपण जशी एकमेकासाठी उभे राहिलो आहोत दॅट इज इनकम्पेअरेबल जगात कुठेही असं नाही की इतक्या इतकी किंवा खूप खराब परिस्थिती असल्यानंतरही माणसं जर एकमेकासाठी उभी राहत असेल किंवा आहेत असं मला वाटतंय नो बडी कुड बीट इंडिया एनिवेअर हिअर तर प्रॉब्लेम खूप मोठी असू शकते पण आपण सगळे बरोबर आहोत पुढचा एक तास आपण ह्याच्यावर बोलूया की काय करता येईल की ज्यांनी ही परिस्थिती आपण आपल्यासाठी आपल्या जवळ आणि आपल्या घरातल्या जवळपास जेवढी माणसं आपली आहेत त्यांचं आपण संरक्षण कसं करू शकतो त्यांच्या मनाला कसं जपू शकतो फिजिकल हेल्थ आपल्याला सगळ्यांना आपण खूप बोललो याच्यावर पण आपली मेंटल हेल्थ ही कशी आपण जपू शकतो यावर आपण सगळेच बोलूया अपर्णा मॅम जुही मॅडम जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा एक काटाला अंगावर आता पण डोळ्यात पाणी आहे आणि मला असं वाटतं की हे जे सगळे म्हणतात ना अनसंग हिरोज आहेत आमचं युनियन असेल आमचं टीचर्स युनियन असेल युनिव्हर्सिटीनी स्वतः कम्युनिटी किचन चालवलेलं होतं मागच्या कोविडच्या काळामध्ये रोज अनेक फूड पॅकेट जात होती तर माझ्या मते हे जे सगळे अनसंग हिरो आहेत त्यांना जस्ट एक सॅल्यूट आणि त्याच्यामुळे हॅट्स ऑफ टू ऑल आणि ह्याच्या पुढे आपण जे काही आपलं सेशन आहे ते आपण आता सुरू करूया जुही मॅडम जी काही कोविडची जी काही दुसरी लाट आहे त्या लाटेमध्ये माझ्या मते आपल्या घरापर्यंत सगळं येऊन पोचल्यासारखं झालेलं आहे प्रत्येकाच्याच घरात पर्यंत दरवाजापर्यंत कोविड आलेला आहे काहींच्या घरात आलेला आणि ही सगळी परिस्थिती असताना लोकांच्या मनावर आणि त्यांच्या मानसिकतेवरती काय परिणाम झालेला आढळतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आपण मॅडम जी तुम्ही विचारला मला असं जे मी आधी बोलले की आम्हाला सगळ्यांना आपल्याला सर्वांनाच असं वाटलं जेव्हा जवळजवळ आता कोविड गेलाय आणि आपण सगळे आपले नॉर्मल रुटीन्स मध्ये परतायला लागलो किंवा तसंच वावरायला लागलो आणि मग परत झटका असा आला की नाही आता कोविड आहे आणि आता इट्स मोर डेंजरस देन बिफोर डबल म्युटंट ट्रिपल म्युटंट सिंगल म्युटंट जी भाषा आपल्याला म्हणजे आम्ही सगळ्यांना म्हणते खूप मुश्किलीने आम्ही शब्द क्वारंटाईन शिकला आणि त्यानंतर रेमडेसिवीर शिकायची वेळ आली आम्हाला तर खूप खूप भीतीदायक परिस्थिती झाली आणि ह्याच्यात काय होत आहे ना एखाद वेळी जेव्हा मी ताणात असीन किंवा स्ट्रेसमध्ये असीन तर मी एकदा स्ट्रेस होते आणि मग मी हळूहळू कोपिंग मेकॅनिझम मध्ये जातो माणूस कुणीही आपण सगळे ग्रॅज्युअली कोपिंग मेकॅनिझम मध्ये जातो आता आपण सगळे त्या कोपिंग मेकॅनिझम मध्ये जात होतो आणि मग अब्रप्टली सेकंड वेव्ह आणि हा सगळा गोंधळ जिथे की मला असं वाटतंय सगळ्यांनाच पटेल जे मी म्हणतोय आता दर दोन दिवसांनी कोणतरी खूप सिरियस आहे ऑक्सिजन मिळत नाहीये बेड मिळत नाहीये जवळपासची माणसं आता असं आहे की डेथ रेट एवढा वाढलाय आणि ती बातम्या रोज रोज ऐकून ना काय होत आहे आता ज्याला आपण म्हणतो ना भावनिक शून्यता येते माणसात दररोज ऐकतो भीती येते नमनेस म्हणतो आपण ज्याला आणि खूप गोंधळतोय माणूस की आता तर सगळं ठीक होतं एक एक डोस लावली आहे वर्षभर तयारी केली वॅक्सिन येणार आहे आणि आता वॅक्सिन आली तरी तेच बातम्या किंवा तेवढंच भयानक आहे सगळं ह्यानी काय होतं ना एक मेंटल कन्फ्युजन तयार होत खूप कन्फ्युजन वाढतायत आणि असहायता खूप वाढतीये माणसाला वाटतं आता काय करावं वॅक्सिन एक डोस लावला
दुसरा लावायला जाणार आहोत, ह्यानंतरही लोक इफेक्ट होत असतील, किंवा जर बाहेर जाणं आणि येणं हे सगळं थांबावं लागेल, याला दोन आता एक मास्क नाही तर दोन घाला, किंवा N95च घाला, किंवा 15% स्टाफ काम करणार, हे सगळं ना मला असं वाटतं कॉन्शियसली आपल्यावर वर्क काम करत नाही, बट सबकॉन्शियसली हळूहळू कुठे ना कुठे आपला ताण, आपला कसं भीती हे वाढवतच राहतो. दुसरी खूप मोठी प्रॉब्लेम आहे, माणसाला गिल्ट येते. हे मला म्हणजे मला असं वाटतं हे असा एक फिलिंग आहे, मी तुमच्या बरोबर कदाचित शेअर करू शकते. खूप वेळा जेव्हा युनिव्हर्सिटीला जात होतो, ऐकत होतो, जवळपास कुठे झालंय, घरी आलो ना की भीतीत यायचो आम्ही, की गेल्या गेल्या आंघोळ करायची, स्टीम घ्यायचं, किंवा वाफारा घेतलाच पाहिजे, काढे घेतलेच पाहिजे, की आपल्यामुळे आणखीन कोणाला होता कामा नये. आणि जर चुकून हे होत असेल तर आता त्याच्यात माणसाची कोणाचा दोष नाही, पण ते गिल्ट ते खूप भयानक आहे. घरात छोटी मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, आई वडील आहेत, त्यांना सगळ्यांना जपणं आणि कामालाही जपणं हे खूप खूप मला असं वाटतं की खूप ताण देणाऱ्या गोष्टी आहेत, खूप स्ट्रेस इंड्यूस करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला कदाचित ते रोज समजत नाही, पण ती भीती, ते भावनिक शून्यता, की एकदा दोनदा ऐकला ना तर धक्का बसतो, आपण निघायचा प्रयत्न करतो पण मन कुठेतरी तिथेच असतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ताण आहेच, इमोशनल आणि मेंटल ट्रेनिंग आहेच, पण ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या आपल्या फिजिकल हेल्थवर पण पॅरलेली होत असतो. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यात सगळ्यात जास्ती जे झालंय ते भीती आहे, कन्फ्युजन आहे, पण आता एक असं आहे की माणसाला आता पुढेच समजत नाही की आता मी काय करावं, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, किंवा खूप मोठी भीती आहे. मला वाटतंय अपर्णा मॅडमचं नेटवर्क जरा ओके, आणि म्यूट केलं नाही. थँक्यू जुई. जुई मॅडम जसं सांगताय की अनेक पद्धतीचं एक मॅनरिझम पण झालं आपल्या डोक्यामध्ये, की घरी आलं की गेल्या गेल्या आल्या आल्या असं पहिले कशालाही स्पर्श नाही करायचा, पहिले बाथरूम मध्ये प्यायचं, ते सगळे कपडे आहेत ते सगळे त्या डेटॉल मध्ये टाकायचे, मग ते 10 वेळा हात धुवा, 25 वेळा तोंड धुवा, आणि एखाद्या वेळेस नाही दिसलं की अरे बापरे मी विसरले आता काय होणार का वगैरे वगैरे, असं सगळ्या प्रचंड चिंता. मला असं वाटतं की शीतल आपल्याला, शीतल मॅडम आपल्याला या सगळ्यात कदाचित मदत करू शकतात. आणि शीतल मॅडम मी तुम्हाला विचारते की ही जी भीती निर्माण झालेली आहे, ही भीती निर्माण करण्याकरता तुम्ही काही आम्हाला उपाय सुचवू शकता का? नक्कीच. पहिलं तर सगळ्यांना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद मला या प्लॅटफॉर्मवर बोलवल्यासाठी. खरंच लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली आणि सगळे घाबरले आहेत. मला इकडे पहिलं हे सांगायचं मन करतं की जसं आपण लहान मुलांना कसं शिकवतो काही नवीन हे करायला, म्हणजे जेव्हा त्यांची पाण्याची भीती घालवायची असते किंवा अंधाराची भीती घालवायची असते, त्यांच्यासाठी ह्या सगळ्या खूप मोठी भीती असते त्यांच्यासाठी त्यांच्या लहान वयात. तर आपण त्यांना काय समजवतो की त्याला लढायचंय, त्याच्या सामोरं जायचंय. आणि आत्ताची परिस्थिती हीच आहे की फक्त लहान मुलं नाही तर आपण मोठे सुद्धा, सगळे अडल्ट सुद्धा, हेच मेन एक स्ट्रॅटेजी म्हणा किंवा कोपिंग म्हणा की ह्या परिस्थितीला आपल्याला लढा द्यायचा आहे. तर हा विचार आपण स्वतःला देण्याचं गरजेचं आहे. आता लढा द्यायचा म्हणजे नक्की काय करायचं, तर मेन तर आहे प्रॅक्टिकल, तर जे आहेत ते तर करायचंच आहे, म्हणजे नियमांचं पालन. कितीही थकलो असो, कितीही आता आपण म्हणतो की महामारीचा आता थकवा आलाय, पण तरीही नियमांचं पालन, जे सोशल डिस्टन्सिंग आहे किंवा मास्क लावणं आहे, हे तर करावंच लागणार आहे. आणि जितकी आपली रोग प्रतिकार शक्ती आपण चांगली ठेवू शकतो, चांगल्या आहाराने म्हणा किंवा एक्सरसाइज करून किंवा जे काही आपल्या परीने होईल स्टीम घेऊन, तर आपली जी शारीरिक रोग प्रतिकार शक्ती आहे ती चांगली ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि ह्याचा आपण प्रयत्न करत राहायचा.
मेन एक गोष्ट आहे जी समजून घेतली पाहिजे की मनाची जी भीती असते ना ती आपल्याला शारीरिकरित्या पण खचवते, कारण का आपलं मन आणि आपलं शरीर हे खूप कनेक्टेड आहे. तर जर मनात खूप भीती असेल आणि मनाची जर मानसिकता अशी असेल की अगदीच एन्झायटी झाली आहे तर त्याचा परिणाम शरीरावर व्हायला लागतो. तर आता आपण काय करू शकतो, म्हणजे जर हे मनाची भीती कमी करायची असेल तर शारीरिक स्तरावर एक्सरसाइज, योगासन, किंवा जर जमत असेल तर वॉकिंग, समजा गच्चीवर तुम्ही वॉकिंग करू शकत असाल तर, किंवा जर तुम्हाला काही प्राणायाम किंवा मेडिटेशन किंवा काही ध्यानचे प्रकार माहिती असतील तर हे रोज नियमितपणे करायचे, जेणेकरून शारीरिक स्तरावर तुम्ही भीती कमी करू शकता. मानसिक स्तरावर काय, तर मेन आता असं झालंय ना की इतकी नकारात्मक ऊर्जा झालीय, कारण आपण इतकं काय काय ऐकतो. आणि आता हे जसं व्हॉट्सअप तर एक स्वतःमध्येच एक महाविद्यालय झालंय ज्याच्यातून इतके अफवा येत आहेत आणि काय खरं काय खोटं हे काहीच कळण्याचा मार्ग नाहीये. तर आणि सगळीकडनं सोशल मीडिया म्हणा, न्यूज म्हणा, एकमेकांशी बोलताना म्हणा, तर काय होते नकारात्मक विचारांचा एक मोठा समुद्र झालाय, एक डोंगरच झालाय म्हणा, आणि हेच आपल्या आत पण चालू आहे. तर आपल्याला दर माणसाने काय करायचंय, जर आपल्याला आपले नकारात्मक विचार कमी करायचे तर तो पहिला जो नकारात्मक विचार आहे तो थांबवण्याची गरज आहे. कारण का तुम्ही बघाल आपल्या डोक्यात नेहमीच टेप चालू असते, विचारांची टेप ही चालू असते. पहिला नकारात्मक विचार आला, दुसरा येतो, तिसरा येतो, कधी ते 100 आणि कधी ते 1000 होऊन जातात, आपल्याला कळतच नाही आणि त्याचा एक डोंगर बनतो. आणि हा डोंगर पेलवणं आपल्या सगळ्यांना सध्या खूप खूप कठीण झालंय. म्हणून तो पहिलाच जर नकारात्मक विचार आपल्याला पकडमध्ये आला ना, सतर्क राहून की आपण काय विचार करतोय, आपण स्वतःशी कसं बोलतोय, काय संवाद साधतोय स्वतःशी, ह्याच्यावर जर आपण थोडं सतर्कतेने जर बघितलं तर खूप आपल्याला फायदा होईल. मेन म्हणजे काय की एक थोडस मी थॉट स्टॉपिंग टेक्निक इकडे शेअर करेन की जेव्हा तुम्ही बघता की पहिला नकारात्मक विचार येतोय तेव्हाच तुम्ही विचारा स्वतःला की हा विचार मी का करते. म्हणजे समजा जर मला मनात भीती असेल की अरे मला पण जर झालं तर, किंवा मला ह्याच्यातून मग समजा मला बेड नाही मिळालं तर, मला मग ऑक्सिजन नाही मिळालं, असे जे विचारांचे एक हे निर्माण होतं, त्यापेक्षा स्वतःला हे विचारा की सध्या तर परिस्थिती अशी आहे की मी सक्षम आहे, तर मी का असा विचार करू आणि ह्या विचाराने काही फायदा होणार आहे का, मला ह्याच्यातून काही मदत होणार आहे का. आणि जर उत्तर असेल नाही, असा विचार करून काहीच मदत नाही होणार आहे, तर त्यापेक्षा मी ह्याच्यावर फोकस करतो की जेणे काय केलं तर मला त्याची मदत होईल आणि काय केलं तर मी थोडस सुदृढ किंवा सक्षम राहू शकेन. तर थोडस थॉट स्टॉपिंग एक टेक्निक म्हणजे पहिलं तर थांबा आणि समजून घ्या की एक दीर्घ श्वास घेऊन थोडस मनाचं आणि शरीराचं निरीक्षण करा की काय चाललंय तुमच्या मनात आणि शरीरात, कुठचा नकारात्मक विचार आहे ज्याला तुम्ही रिॲक्ट करताय, म्हणजे कुठची ती कुठचा तो विचार आहे जेणेकरून भीती निर्माण होते, आणि मग त्या विचारांवर पकड आली तर मग थोडासा दृष्टिकोन बदला. मला कळतंय की आज आता नकारात्मक विचाराला जर मी म्हटलं की सकारात्मक विचार चालू करा तर हे फार कठीण आहे आपल्या सगळ्यांना, पण आपण वास्तववादी तर नक्कीच राहू शकतो, म्हणजे प्रॅक्टिकल रिअलिस्टिक नक्कीच राहू शकतो. आणि तसा त्या अनुषंगाने थोडस विचार बदलण्याची प्रयत्न करा. एक अजून सांगेन की मेन काय आहे ना, खरी भीती ही नक्कीच असते आणि आहेच, आपल्याला खरी भीती झालीये सगळ्यांना, पण ह्याच्यावर काय होतं ना, हा पहिला टप्पा असतो, त्याच्यावर आपले काल्पनिक भीती एवढी वाढत जाते की त्यांचा डोंगर बनतो आणि आपण ते विचार करून करून आपण थकतो. तर स्वतःला तसं काल्पनिक भीतीमुळे थकवू नका, कारण का जर समजा वेळ आली की लढायचंच आहे तर मग पहिलंच थकून नाही चालणार. म्हणून तो मनातला जो नकारात्मक विचारांचा डोंगर आहे तो सतर्कपणे थांबवायचा आहे. अगदी शीतल मॅडम, मी म्हणते ना, मी म्हणजे माझं असं आईला माझ्या समजा
74 वर्षाची आहे आणि समजा एखादी शिंक जरी आली तरी मी असं एकदम का होतंय का लगेच ऑक्सिजन चेक करते किंवा हे म्हणजे हा जो एक सतत जो एक हे ना की मनामध्ये जे एक सतत हे आणि तोच मुद्दा आहे की आणि तुम्ही जे म्हणलात की जर एखादं वाक्य तयार करता आलं त्याच्यावरती समजा की बाबा पहिला जो निगेटिव्ह थॉट आहे त्याच्यावर एखादं छान वाक्य जे आपण पुढे करणारच आहे तर असं एखादं छान वाक्य पॉझिटिव्ह समजा चुकून आपण स्वतःला सांगत राहिलो की काही नाही काही सक्षम आहे जसं तुम्ही म्हणलात तर आय थिंक ते खूपच महत्वाचं राहील आणि ते त्याचा खूपच फायदा होईल की हा पहिला थॉट की अरे पण मला काय होईल आहे मी सगळी फिटनेस आहे मी काळजी घेतली सगळे प्रिकॉशन्स वापरतो होऊ शकतो पण चान्सेस कमी करूच करण्याचं आपल्याच हात आहे अशा पद्धतीचा करायचा विचार असतो जुही मॅडम या संदर्भात आपण असं बघतोय की लोकांना असे वेगवेगळ्या वयोगटातले जे लोक आहेत आणि जवळपास सगळ्यांनाच या संदर्भात मानसिक गुंतागुंतीच्या समस्यांना सामोरं जावं लागतं कुठल्या प्रकारच्या अशा मानसिक गुंतागुंतीच्या समस्या आहेत जुई मॅडम ज्या आता तुम्ही नोट केलेल्या आहेत तुमच्या अभ्यासामध्ये जुई मॅडम हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि काय होत आहे ना जसं मानस वाटतं विचार करण्याची पद्धत किंवा आपण जे बाहेर सगळं बघतोय असं वाटतंय कोविड सगळ्यांना इम्पॅक्ट करतोय किंवा त्या ताणामुळे सगळ्यांना एकसारखा परिणाम होतोय असं नाहीये प्रत्येक एज ग्रुपमध्ये वेगळ्या वेगळ्या वयात वेगळा वेगळा परिणाम होतोय मुलांमध्ये लहान मुलं तुमच्या सगळ्यांच्या घरात असतील त्यांचा प्रॉब्लेम कसा आहे ना बाहेर खेळायला जायला मिळत नाहीये मित्रमैत्रिणी भेटत नाहीये शाळेला जायला मिळत नाहीये आणि त्या बिचाऱ्या छोट्या छोट्या पोरांना घरात बंद करून जे त्यांचा म्हणजे कसं म्हणायचं त्यांचा नॅचरल बिहेवियर तो नाहीये की तुम्ही त्यांना बंद कराल आत ठेवाल आणि आता वर्ष झालंय नंतर परत खाली आता मला असं वाटतं माझा 9 वर्षांचा मुलगा आहे तो मला सतत म्हणत असतो आता तर तू जाऊ देत होती थोड्या दिवसांपूर्वी आणि आता परत म्हणते जाऊ नको तू डिसाईड कर कोविड गेलाय की आहे तर त्यांना एवढं समजत नाही आपण काय म्हणतो सेकंड वेव्ह थर्ड वेव्ह त्यांना हे सगळं काही समजत नाही दुसरं काय होतंय ना त्यांना कन्फ्युजन आहे आणि त्यांना ऐकून घेणारा कोणी नाहीये घरात घरात समजा एखाद्या माणसाला कोविड झालं घरात ज्यांच्या घरात होतंय किंवा जवळपास होतंय पेरेंट्सची किंवा आईबाबांची आईवडिलांची आजी आजोबांची बॉडी लँग्वेज बदलते सगळ्यांची सगळे भीतीत आहेत टेन्शनमध्ये आहेत तर मुलांना तुमचं भारी भरकम कॉन्व्हर्सेशन नाही समजणार तुमचे शब्द नाही समजणार तुमचा बोललेला ऑक्सिजन लेवल आणि ब्लड प्रेशर आणि सिटी स्कॅन व्हॅल्यूज त्यांना नाही समजणार पण तुमची बॉडी लँग्वेज किंवा तुमचा जे फेशियल एक्सप्रेशन आहेत ते सगळे मुलांना समजतात आणि त्यांच्यापर्यंत ती भीती सतत त्यांच्यापर्यंत ती कन्वे होतीये जातीये आणि दुसरा प्रॉब्लेम असा आहे घरात कोणी आजारी झाला किंवा आम्ही सगळे आपल्या कामात आहोत त्यांना बाहेर जायला मिळत नाहीये बोलायला कोणी मिळत नाहीये आणि त्यांना ऐकून घेण्यासाठी कोणी नाहीये कोण ऐकेल कोण बोलेल किंवा त्यांच्या मनात काय आहे याबद्दल बोलायला कोणी नाही आणि दुसरा गट किंवा एज ग्रुप जो मला असं वाटतो वयस्कर माणसांचा माझ्या घरात 5 वयस्कर माणसं आहेत आणि मी सतत त्यांना पाचींना बघत असते आम्ही वॅक्सिन लावायला गेलो तेव्हाही त्यांची म्हणजे टेन्शन किंवा लवकर लावून घेऊया किती दिवसात ओके होणार आहे 2 लावल्यानंतर मला खाली जाऊन फिरता येईल का किंवा जर फिरता येत नसेल आता त्यांचा सतत किंवा खूप क्लायंटशी जेव्हा आम्ही बोलतो खूप वयस्कर माणसं म्हणतात की आता मला सांगा की मॅडम ही किती दिवस असं चालणार आहे आणि मला असं वाटतं मी ह्याच खोलीमध्येच मरून जाईन किंवा इथेच राहू आम्ही आम्हाला आपल्या माणसाला भेटायलाच मिळणार नाही आमच्याकडे बोलायलाच कोणी नाहीये हा सगळा ताण आहे आपण सर्व तरी कामात कुठेतरी गुंतलेलो आहोत काहीतरी करायला आहे काहीतरी मन लावायला किंवा वेळ घालवायला आपल्याकडे आपलं ऑफिस आहे बोलायला माणसं आहेत हे दोन बाकीचे जे ग्रुप्स आहेत त्यांना एज ग्रुप्स ना बोलायला कोणी नाही किती फोनवर बोलून बोलून बोलणार आणि किती म्हणजे ह्याने काय झालेलं आहे ना मुलांमध्ये कोणी ऐकून घ्यायला नाहीये त्यामुळे चिडचिड तर मुलांमध्ये एन्झायटी तुम्हाला चिडचिड अशी अँक्शियसनेस दिसणार नाही
मुलांमध्ये तुम्हाला राग दिसणार नाही, त्यांची चिडचिड दिसेल, त्यांच्यात तुम्हाला कदाचित कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम दिसतील, किंवा असं वाटेल की त्या लोकांना भूक लागत नाहीये मुलांना. बाकी आता जर तुम्हाला सडनली तुम्ही त्यांच्यावर बसून सांगाल की खेळूया, त्याच्यात त्यांचा काही इंटरेस्ट नाहीये, हे सगळा परिणाम मुलांवर होतोय. आणि वयस्कर माणसं भीती, डेथ एन्झायटी ज्याला मी म्हणतो, ती असतेच एखाद्या ह्या एज मध्ये असतेच, पण आता ती खूप जास्ती झालेली आहे. खूप भीती. आपण मॅडम जसं म्हणाल्या की सतत ऑक्सिजन लेवल बघणं, मला वाटतं ऑक्सिजन मॉनिटर, बीपी मॉनिटर, शुगर मॉनिटर हे आमच्या सतत म्हणजे खोलीत बाहेरच असतात सतत, आणि येता जातात ते चेक करतात. दोन शेंग आल्या तर घाबरणार, जराशी असं थकवा आला तर घाबरणार, आणि ह्याच्यात चूक काही नाही, हे खूप साहजिक आहे. डेथ एन्झायटी खूप जास्ती असते, आणि त्याहून मोठं त्यांच्या मनात काय असतं ना, आम्हाला जर उद्या काही झालं आमच्यामुळे ह्यांना व्हायला नको, किंवा जर झालं तर आम्ही ह्याच्यात बाहेर निघणार की नाही. मिडल एज जो ग्रुप आहे, मला असं जास्ती करून जे 30 to 50 हा जो एज ग्रुप आहे 20 वर्षांचा, त्यांच्या मनात कसं ना रिस्पॉन्सिबिलिटी आणि सगळ्यांचे संरक्षण करणे, सगळे ठीक राहतील हे बघणे, आणि एक मला वाटतं एक पॉइंट नंतर हे आपल्याला समजायला हवं की ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. एक पॉइंट नंतर तुम्ही त्यासाठी खूप काही नाही करू शकता, काहीच आपल्या हातात नसतं. प्रोटोकॉल्स पाळू शकतो आपण, मास्क घालू शकतो, हात धुवू शकतो, पण काय होतंय ना, एक जे सगळ्यांना समजून घ्यायला हवंय, आपल्या मनात जी चिडचिड आहे किंवा आपल्या मनात जी भीती आहे, ती भीती बाकी घरांच्या किंवा छोटी मुलं किंवा मोठी माणसं त्यांच्या सगळ्यांच्या मनात आहे, पण ती बाहेर दाखवायची काय म्हण त्याचा मीडियम किंवा ते बाहेर एक्सप्रेस करण्याचं हे खूप वेगळा वेगळा आहे. इथे अँक्शियसनेस असेल, भीती असेल, मुलांमध्ये चिडचिड असेल, आणि जी मोठी माणसं आहेत ती सतत अलर्ट राहणार, वॉर्न राहणार, ह्या सगळ्यांचा प्रॉब्लेम. आणि दुसरा काय होतं ना, सगळ्या एज ग्रुपमध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे. आम्ही आपण नॉर्मली म्हणतो फिजिकल एक्सरसाइज वगैरे केले तर जरा बॉडीमधले आपले केमिकल्स एन्डॉर्फिन्स वाढतात. आता ते एन्डॉर्फिन किंवा काही जे सकारात्मक बॉडीमधले केमिकल्स, सपोज पॉझिटिव्ह केमिकल्स जे असतील, मी खूप सामान्य भाषा वापरते की सगळ्यांना समजावं, हे सगळे न्यूरो ट्रान्समिटर्स किंवा हॉर्मोन्स हे बॉडीमध्ये खूप खूप कमी प्रमाणात बनत आहेत. सतत कॉर्टिसॉल प्रोडक्शन होतोय, भीती आहे, आणि ह्या सगळ्यामुळे शुगर, बीपी, हार्ट रेट, पल्स रेट हा सगळा सतत वर जातो किंवा राहतो. आणि ह्या म्हणजे कसं म्हणावं ना, असा विशेष ट्रॅप आहे. तुम्हाला भीती होते, तुम्हाला चिडचिड होते, हे सगळे निगेटिव्ह केमिकल्स वर जातात आणि परस्पर आणखीन भीती, आणखीन स्ट्रेस हे होत राहतं. तर मला जसं मला वाटतं शीतल मॅडमनी एकदम मला असं वाटतं व्यवस्थित सांगितलं, फिजिकली ऍक्टिव्ह राहणं मला वाटतं खूप खूप मदत करणार आहे, स्पेशली मुलांसाठी. तुम्ही घरात त्यांना जर योगा करायला किंवा काहीतरी छोटे छोटे व्यायाम वगैरे करायला सांगू शकता ते करा. आणि दुसरं जे मला सगळ्या आई वडिलांना सांगायचं असं मला वाटतं, त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला आणि त्यांना ऐकून घ्या, ह्याची खूप खूप गरज आहे. त्यांना सांगता येत नाहीये, त्यांना बोलता येत नाहीये, आपल्यासारखी बऱ्याचशा गोष्टी त्यांना समजत नाहीये, तर त्यामुळे जो ताण आहे तो आपल्यासारखाच आहे, पण कदाचित त्यांना तो बाहेर तसा दाखवता येत नाहीये. ह्याचा निदान त्याच्या ते आपण सगळं हाताळायला पाहिजे असं मला वाटतं. आपण ना मॅडम जुही मॅडम जे तुम्ही आता म्हणलात, मला असं वाटतं की जो वर्किंग जो पॉप्युलेशन क्लास आहे, जो वर्किंग जो एज वाला जो मधला जो आहे की 25 पासून 60 पर्यंत ज्यांना फोन आला होता मला त्याच्यामुळे ते म्यूट वर केला. तर असे जे लोक आहेत जुही मॅडम, त्यांची काय मनाची अवस्था होते सांगू शकाल? हो खरंच काय होतं ना, हा जो ग्रुप आहे मी तेच सांगितलं, बाहेर जात आहे त्यामुळे ताण आहे, त्यामुळे आणि ही सतत भीती आहे की मला इन्फेक्शन होणार नाही ना, त्यामुळे काय ना इन्फेक्शन होणार नाही, सगळ्यांचं संरक्षण करायचंय, तर ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी, तर ताण आहे, ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि दुसरं जे मला खूप वाटतं ना, एक हेल्पलेसनेस आहे.
करायचंय पण हातात काही नाही, जायचं पण आहे, बाहेर प्रवास पण करायचाय, लोकांची काळजी पण घर करायची आहे आणि परत त्याच वातावरणात येऊन त्यांना सगळ्यांचं संरक्षण करायचंय. बाहेर गेल्यानंतर आपल्या हातात बरंचसं काही नसतं. मास्क घालणे ह्याशिवाय जर तुमच्या जवळपास कोणी आहे ह्याची भीती सतत असते. मग ते ती सतत भीती असणे, सतत एन्झायटी असणे, स्ट्रेस असणे, या सगळ्याचा परिणाम मेंटली होतोच. तुम्ही ड्रेन्ड असतात, स्लीप सायकल्स खूप गडबडले आहेत. म्हणजे मला असं वाटतं काउन्सिलिंग सेशनमध्ये मेजॉरिटी जो एक ग्रुप आहे ते सगळे म्हणतात झोप येत नाही नीट, किंवा झोपेचे सायकल्स खूप बदललेले आहेत. त्याच्यात खूप मोठा भाग मला असं वाटतं नेटफ्लिक्स आणि अमेझॉनचा पण, अमेझॉन प्राईमचा पण आहे. दिवसभर चिंता टेन्शन होत असते, संध्याकाळी बराचसा काळ किंवा रात्री उशिरापर्यंत, कारण झोप येत नाही, मन डायव्हर्ट करायला आपण हे सगळं कदाचित करत असू. मग ह्या सगळ्या गोष्टी होतात, स्लीप सायकल डिस्टर्बड आहेत, ऍपेटाईट डिस्टर्बड आहेत, एकतर ओव्हर इटिंग होतीये किंवा अजिबात भूक लागत नाही, ह्या सगळ्याचा प्रॉब्लेम आहे. आणि परत मी जसं सांगितलं बाहेर जाणे, काय होतं ना आपण जेव्हा बाहेर घराच्या बाहेर पडतो मन लागतंच, पण इतर गोष्टी पण असतात. फ्रेश ऑक्सिजन असते, तुम्हाला सूर्यप्रकाश हा मिळतो, आणि या सगळ्यांचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर आणि मनावर खूप खूप होतो. मग जर ह्या गोष्टी आपण बंद केल्या किंवा होत नसतील तर ह्याचा परिणाम नक्कीच आपल्यावर सगळ्यांवर होतो. प्रणाम. हो नक्कीच. इनफॅक्ट हा जो एज ग्रुप आहे जो बाहेरही जातोय, कामही करतोय, घरातल्यांची जबाबदारी घेतोय, बहुधा आता जे जॉईन झालेले सगळे लोक ते त्याच एज ग्रुप मध्ये, आणि सर्वात जास्त स्ट्रेस जर ते असतील तर प्रोबॅब्ली हाच ग्रुप सर्वात जास्त स्ट्रेस. मला शीतल मॅडमना विचारायला आवडेल की ह्या हे जे सगळे म्हणजे चिंता तर आहेच, पण जसं का जुही मॅडम म्हणल्या तसं त्याच्यामध्ये नैराश्याची भावना खूप स्ट्रॉंग आहे. की जसं आम्ही आता काही आमचं होणारच नाही, आम्ही आता परत घरी कधी जाणारच नाही, किंवा अशा पद्धतीची जे सगळी जी एक नैराश्याची भावना आहे, खूप त्रासलेले आहेत लोक. ही जी नैराश्याची भावना आहे त्याच्यामधून आपण लोकांना काय सांगू शकतो शीतल मॅडम, की सतत निराशा आहे, सतत एक प्रकारचं डिप्रेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, काय करायचं समजत नाही, आणि एक काही थोडंफार कधीतरी एखाद्याला छान वाटू शकतं. पण मला असं वाटतं की आपला जो ऑक्सिजन आहे भारतीय समाजाचा तो म्हणजे खूप साऱ्या लोकांमध्ये राहणं, आणि तेच आता होत नाहीये. तर शीतल मॅडम तुम्ही सांगू शकाल का ह्याच्यावरती की आपण नैराश्य असेल किंवा विविध वयोगटांना फेस होणारे जे वेगवेगळे जे काही प्रॉब्लेम असतील तर मग त्याला कसं डील करायचं? शीतल मॅडम बरोबर. सो मेन कसं आहे ना की आता दोन गोष्टी झाल्या आहेत. एक तर सगळं ऐकून जे नैराश्य होत आहे, जे आपल्या अवतीभोवती सगळं जे आपण सिच्युएशन ऐकतो आहे त्याच्यामुळे जे नैराश्य होत आहे, तर त्याच्यासाठी मेन एक आहे की कसं असतं की सिच्युएशन असते, परिस्थिती असते, पण त्याला धरून आपण स्वतःच्या आत काय संवाद साधतो ह्याच्यावर, ह्याच्यामुळे नैराश्य होतं. तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपले जे आतले विचार असतात, आणि एस्पेशली जर नकारात्मक विचार असतील किंवा एकदम नेगेटिव्ह किंवा एकदम हेल्पलेस विचार असतील, तर ह्याच्यातून मग नैराश्य उत्पन्न होतं किंवा उदासीनता उत्पन्न होते. तर इथे मला परत जसं अँझायटीसाठी तसंच ह्या नैराश्यासाठी सांगावं असं वाटतं की आपला आतला संवाद बदला, हे खूप गरजेचं आहे की आपण स्वतःशी काय बोलतो. कारण कसं आहे ना, मनाचा खूप पगडा भारी असतो, आणि आपण आपल्या मानसिकतेला जर जपलं तर आपलं शारीरिकरित्या पण आपण नाही खचणार. म्हणून आपण स्वतःशी कसा संवाद साधतो ह्याच्यावर नियंत्रण ठेवणं खूप खूप म्हणजे अत्यावश्यक झालंय आताच्या परिस्थितीमध्ये. पण दुसरी गोष्ट ही आहे की खरंच सत्य परिस्थिती पण ही आहे की खूप लोकांनी दुखद परिस्थिती बघितली आहे, आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, आणि त्यामुळे खरोखरच नैराश्य झालं आहे. तर मग ह्याला काय करायचं? तर एक विनंती अशी आहे माझी की जर असं असेल तर प्लीज भावना एक्सप्रेस करा, मन मोकळेपणाने रडून घ्या,
आपलं कसं झालंय की आपल्या समाजात अजूनही खूप वेळा पुरुष प्रधान समाज दिसतो आणि पुरुषांना जास्त करून हे शिकवलं जातं की नाही तू मुलगा आहेस ना तू रडायचं नाही, म्हणजे म्हटलं जातं ना मर्द को दर्द नाही होता, पण असल्यातला भाग बिलकुल नाहीये. आपण सगळे माणूस आहोत आणि आपल्याला सगळ्यांना दर्द हा होतोच. म्हणून एक कळकळीची विनंती की असं जर काही असेल तर त्याला आत म्हणजे बंद करून ठेवू नका, त्या एक्सप्रेशन द्या त्या भावनांना, त्याला रिप्रेस करू नका. कारण काय होतं ना, भावना जेव्हा आतल्या आत राहतात मग आपली घुसमट होते, मग आपल्याला कुठेतरी गुदमरायला होतं आणि ह्या भावना जाऊन आपल्या शारीरिक सेल्स मध्ये राहून जातात. त्या जर आपण बाहेर व्यक्त नाही केल्या तर त्या कुठेतरी बॉडीमध्ये राहून जातात आणि त्याच्यामुळेच मग आजारपण निर्माण होतात. मानसिक स्तरावर नैराश्य येतं किंवा उदासीनता होते आणि शारीरिक स्तरावर ह्याच ह्याच्यामुळे आपल्याला हृदयविकार होऊ शकतो किंवा बीपी डायबिटीज होऊ शकतो. म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे की भावनांना व्यक्त करणं, तो मग ते लेडीज असू दे किंवा पुरुष असू दे. बोलून घ्या, मन मोकळेपणाने आपल्या प्रियजनांबरोबर बोला, कारण का संवाद साधल्याने शेअर केल्याने खूप सारं आपलं नैराश्य दूर होऊ शकतं. आणि आपण जेव्हा आपली मनोगत व्यक्त करतो, आपण जेव्हा आपल्या मनातले फिलिंग्स व्यक्त करतो, तर कुठेतरी त्याला एक हे मिळतं, वेंट मिळतं, एक एक्सप्रेशन मिळतं आणि ह्याच्याने खूप फरक पडतो. जसं जुई मॅडम म्हणाल्या की मुलांना कारण त्यांचं वोकॅब्युलरी वाढलेली नसते म्हणून त्यांना एक्सप्रेशन कठीण जातं, तर कुठेतरी त्यांना समजा जर आपण फिजिकली हे दिलं, चॅनलाइज केली त्यांची एनर्जी आणि तसं करून त्यांच्याकडनं त्यांचं हे एक्सप्रेशन करून घ्या. प्ले मधना किंवा त्यांना काही ऍक्टिव्हिटीज मधना, ज्याच्या जेणेकरून ही जी नेगेटिव्ह ऊर्जा असते नैराश्याची ती दूर होईल. काही प्रॅक्टिकल जर हे म्हणायचं असेल तर तुम्ही चांगलं म्युझिक ऐकू शकता, कारण का म्युझिक हे खूप थेरप्युटिक आहे असं म्हणतात. म्हणजे त्याच्यातून पण थेरपी होते, त्याच्यातून पण आपल्याला एक मनाला शांत चित्त हे शांत करू शकतो. तुमच्या प्रियजनांबरोबर बसून रोज जेवा, असे काही एक नवीन नवीन तुम्ही हे करू शकता. जर आधी असं होतं की जसं जसं आपण येतो तसं तसं आपण जेवून घे आपल्या आपल्या टायमिंग प्रमाणे, तर आता तुम्ही सगळे घरात आहात, लॉकडाऊन मध्ये आहात, तर काही एक वेळ निमूद करून सगळ्यांबरोबर बसून, कारण का ह्याच्यातून एक पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या मुलांबरोबर काही घरगुती खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन दुसरीकडे डायव्हर्ट होईल. म्हणजे जे नैराश्य काय आहे ही एक भावना आहे आणि भावनाच्या मागे नेहमी एक विचार असतो, तर हे विचार दूर ठेवण्यासाठी आपण स्वतःला जर दुसरीकडे गुंतवलं, जे काही आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्याप्रमाणे जर आपण मनाला दुसरीकडे गुंतवलं तर त्याच्याने खूप फरक पडेल. मित्रांशी बोला, हो आपण मित्रांना भेटू नाही शकत आहे पण आपण एक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल नक्की करू शकतो, किंवा आज जसे आपण एवढी लोक झूमवर भेटलोय तसंच मित्रांबरोबर विकेंडला काहीतरी प्लॅन करा, झूमवर भेटा. आणि कळकळीची विनंती ही की महामारीबद्दल नका बोलू, दुसऱ्या काही विषयांबरोबर बोला जे तुमचे आवडीचे विषय असतील आणि मन मोकळं करून हसा, कारण का हे खूप आता गरजेचं आहे. जितकं होईल तितकी नॉर्मलसी आपल्या जीवनात आणण्याची ही खूप गरजेची आहे, ह्या काळात त्याचीच गरज आहे. अजून एक मला सांगायला आवडेल की दीर्घकालीन प्लॅन्स करा, म्हणजे लॉंग टर्म प्लॅन्स. तर तुम्ही म्हणाल की अरे इथे तर आता आज आपण उद्याचं प्लॅन नाही करू शकत आहे, मॅडम म्हणतात दीर्घकालीन प्लॅन्स करा, तर असं नाहीये. जेव्हा आपण बसतो दीर्घकालीन प्लॅन्स करायला की 2022 मध्ये आपण हे करू, कुठेतरी तुम्ही तुमच्याच मनाला एक हे देताय, एक सकारात्मक ऊर्जा देताय की म्हणजे ह्याचा काय अर्थ की मी बरा असणार, ह्या महामारीत पण मी बरा असणार, आणि ती ऊर्जा आपल्या मनाला आणि शरीराला हवी आहे. तर असं तुम्ही स्वतःशी जर संवाद साधलात आणि तुमच्या प्रियजनांबरोबर जितका वेळ होईल तितका घालवलात तर नक्कीच हे नैराश्य दूर होऊ शकेल. पण जर असं वाटत असेल कुठेही की ह्या नैराश्यामुळे दैनंदिन तुमचं जीवन अस्तव्यस्त होत आहे आणि तुम्हाला कोप नाही होत आहे, तर मात्र नक्की डॉक्टरांना भेटा.
औषध घेण्यामध्ये काही लाज बाळगू नका, कारण का जसं आपण डायबिटीज साठी औषध घेतो तसंच आहे की नैराश्य हे एक मानसिक आजार आहे आणि त्याच्यासाठी जर आपण औषध घेतलं तर नक्की तोही लवकर बरा होईल. तर हे काही टिप्स होते. नक्कीच शीतल मॅडम, इनफॅक्ट जर सगळ्यांना शक्य असेल तर त्यांनी एक पुस्तक वाचावं. बर्नी सँडर्सने एक पुस्तक लिहिलेलं आहे लव्ह मेडिसिन मिरॅकल, आणि त्या लव्ह मेडिसिन मिरॅकल मध्ये त्यांनी फारच छान पद्धतीने एक्सप्लेन केलंय. त्यांनी सायकोसोमॅटिक डिसिजेस जे आहेत की मन आपण जसा विचार करतो तसा आपल्या शरीरावरती परिणाम होतो असं ते पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामधलं जस्ट एकच छोटंसं उदाहरण देते की तो एका त्यांनी जेव्हा विचारलं बर्नी सँडर्स ऑन्कोलॉजिस्ट होता कॅन्सर तज्ज्ञ, आणि जेव्हा त्यांनी असं तो अभ्यास केला की लोकांना नक्की कुठल्या शरीराच्या कुठल्या भागात कॅन्सर होतो, तर तेव्हा त्यांनी ना त्यांचे बोलण्याचं काय म्हणतात ते काय बोलतात हे ह्याच्यावरती विचार दिला. त्याच्या असं लक्षात आलं की जेव्हा एखाद्या व्यक्ती असं एक्सप्रेस होतो ना की तो जो मुलगा आहे ना तो माझ्या गळ्यामध्ये रुतलेला माशाचा काटा आहे, समजा असं तू म्हणत असेल, त्या माणसाला पुढे जाऊन थ्रोट कॅन्सर झालेला त्याला आढळलं. म्हणजे आता हे जे कनेक्शन आहे हे शीतल मॅडमने आता सांगितलं की मानसिक जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शरीरामध्ये तशा पद्धतीचे सिग्नल जातात. तुम्ही तुमच्या शरीराला इन्स्ट्रक्ट करत असताना कुठेतरी की अशा पद्धतीने, आणि बऱ्याच वेळेला हे जे कनेक्शन आहे हे त्यांना त्याच्यामध्ये. आणि आता कोरोना काळामध्ये सुद्धा कुठेतरी ना आपल्याला असे खूप फॉल्स सिम्पटम्स पण आहेत. मला तर सारखा घस खवखवत सारखा, आणि अर्थात आम्हाला प्रचंड बोलावं लागतंय ऑनलाईन. आणि मी माझा ताईचा जो नवरा आहे डॉक्टर त्याला छळलंय अक्षरशः की म्हणलं अरे माझा घसा खवखवतो वर्षभर झाले, तो म्हणला नको सांगूस तू मला आता तुझं काही नाही झालं. मुद्दा हा आहे की आपल्याला नसताना सुद्धा सिम्पटम्स येतात आणि ते फॉल्स सिम्पटम्स असतात आणि मग आपण खूप गोंधळून जातो की अरे मला खरंच हे होतंय की खरंच नाही होते, अशा सगळ्या गोंधळात पण आपण पडू शकतो. त्याच्यामुळे माझ्या मते हे खूप महत्वाचं आहे. जुही मॅडम, तर ज्यांच्या घरामध्ये कोविडचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शिरकाव झालेला आहे, ते ज्यांना कोविड झालेला होता आणि काही लोकांनी तर जवळच्या लोकांना गमावलेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल की त्या लोकांमध्ये कशा पद्धतीचं किंवा त्यांची मानसिक स्थिती काय असू शकते? मला असं वाटतं महाराष्ट्रात ज्या हिशोबाने केसेस वाढायला लागलेत, मला खरंच असं वाटतं की प्रत्येक घरात आपण जवळच्या माणसांना कोणाला कोविड झालेलं आहे नाही तर आपल्यापैकी खूप लोक असतील ज्यांना थोडंफार कुठेतरी कोविड इम्पॅक्ट करून गेलेला असेल. काय होतंय ना, जास्तीत जितकं मला म्हणजे काउन्सिलिंग सेशन्स मध्ये लोकांशी बोलून किंवा आमची टेलिकाउन्सिलिंग सर्व्हिसेस जेव्हा आहे तिथे लोकांशी बोलून जे मला वाटतं, सगळ्यात पहिलं काय होतं, ज्या माणसाला कोविड झाला ना त्याला अशी एक अपराधी भावना येते आधी की मी काहीतरी खूप मोठी चूक केली आहे आणि माझ्यामुळे काहीतरी खूप भयानक घडलेलं आहे. आणि लोकांना कसं वाटतं, तो पहिला रिॲक्शन लोकांचा भीतीचा असतो, घाबरतात, प्रचंड म्हणजे भीती, हेल्पलेसनेस हा सगळा होतो. आणि जसा जसा वेळ जातो, जसा जसा माणूस एक्सेप्ट करतो आता मला झालंय, त्यानंतर दुसरी भावना असते गिल्ट, माझ्यामुळे घरात आणखीन कोणाला होतंय का. आणखीन म्हणजे मी आत्ताच माझा एक एक्सपिरियन्स सांगते टेलिकाउन्सिलिंग मधलाच की जर एक मुलगा होता 38 वर्षांचा, त्याला कोविड झाला आणि खूप जास्ती तो स्ट्रेसमध्ये होता. त्याने हेल्पलाईनला फोन केला आणि तो म्हणाला जेव्हा झाला तेव्हा मला भीती वाटत होती की मला झालाय आणि ठीक होईल ना. 2 दिवस मला काहीतरी भयानक असं नाही झालं, खोकला होता, ताप होता, खूप इंडायजेशन होता आणि उलट्या होत होत्या मला, पण तरी मला 2 दिवसांनी वाटलं हे काही खराब होत नाही, माझा ऑक्सिजन स्टेबल होता. पण मला हळूहळू असं वाटायला लागलं माझ्यामुळे आता दुसऱ्यांना होता कामा नये घरी, आणि आता माझ्यामुळे सबंद फ्लोअर सील केली आहे, फ्लोअरवरची माणसं लिफ्ट वापरू शकत नाहीयेत, आणि मग कचरा घ्यायला पीएमसी येत नाही, पीएमसीची माणसं येणार आहे म्हणजे प्रत्येक सोसायटीला, नाहीतर जे लोकल बॉडीज असतात ते कोणतरी कचरा वगैरे घेऊन ते सगळे जातात. तर आता पीएमसी मधनं येणार आहे ती गाडी वेगळी येणार, कोविडची असणार, लोकांना त्रास होणार आहे, घरात लोकांना प्रॉब्लेम आहे, सामान घेऊन यायला प्रॉब्लेम, आणि मग अशी एक अपराधी भावना येते माणसाच्या मनात की काहीतरी चुकलंय माझ्याकडनं.
असं नाहीये, हे आपल्या हातात नाहीये. सगळं जे करू शकत होतो ते करून जर झालंय आणि नाही करूनही जर झालंय तर आता झालेलं आहे. ह्याच्या जितका जास्ती मनाचा विचार सकारात्मक असेल, पॉझिटिव्ह असेल, तेवढ्या लवकर लोक, म्हणजे हे तर मला आता असं वाटतं आणि खूप लवकर मला वाटतं हे रिसर्चेस प्रूव्ह करतील की जितकी माणसं जास्ती पॅनिक करतायत, घाबरतायत, कोविड आणखीन खराब होत जातोय, किंवा ऑक्सिजन आणि हे सगळे डिप्रायव्हेशन जे आहेत ते खूप करून ह्या सगळ्या प्रॉब्लेमला पण रिलेटेड आहेत, फक्त ह्याला नाही पण ह्याला पण रिलेटेड आहे. दुसरं, ज्या लोकांनी कोणाला गमावलंय किंवा खूप जवळच्या माणसाला कोविड झालाय आणि काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मला असं वाटतंय एक तर मॉर्निंग म्हणजे जे आपण म्हणतो ना दुखवटा, हा खूप कमी, खूप ब्रीफ, आणि असा झालाय की माणसाला तो करताच येत नाहीये आणि त्याच्या आधी त्यांच्या समोरचा माणूस कोणतरी घेऊन जातोय. ग्रीफ, इनकम्प्लीट ग्रीफ, इनकम्प्लीट मॉर्निंग, म्हणजे आपल्याला, मला नेहमी असं वाटतं की आपल्या ज्या हे आहेत, कल्चर आहे आपली इंडियन कल्चर, त्याच्यात हा भाग आहे की घरात काही जर असं काहीतरी झालं, एखादी दुःखद परिस्थिती आली तर आपले माणसं सगळे येतात, आपल्या बरोबर असतात, सगळे रिच्युअल जे आहेत त्याच्यासाठी माणसं असतात, त्याच्या मागचं कारण आहे. तेव्हा त्या माणसाला एकटे वाटू नये किंवा आता माझ्या बरोबर कोणी नाही असं वाटू नये, आणि जोपर्यंत तो माणूस ग्रॅज्युअली या सगळ्याला युज टू होतो तोपर्यंत मग हळूहळू माणसं जातात. हा सगळा भागच नाहीये. सकाळी माझ्या सकाळ किंवा दोन दिवस अगोदर माझा माणूस कोणतरी हॉस्पिटलला गेलाय, तीन दिवसांनी मला तो बघायला पण मिळत नाही. हा जो लॉस आहे किंवा हा जो इम्पॅक्ट आहे की मला माझा माणूस दिसणारच नाही परत, इनकम्प्लीट ग्रीफ, इनकम्प्लीट मॉर्निंग, दॅट मला दुःख पण, म्हणजे दुखवटा आहे किंवा दुःख आहे, मला हे बोलता येत नाहीये नीट व्यवस्थित सगळ्यांची किंवा कोणाला सांगता येत नाहीये, हा खूप मोठा त्याच्यातला प्रॉब्लेम आहे. दुसरं काय होतंय ना, जर कोविड इम्पॅक्ट झालाय लोकांना किंवा प्रॉब्लेम आहे यांनी, ते 7-8 दिवस जे माणसाची जातात त्याच्यात काय होतं ना, शरीर खूप दमलेलं असतो, ताण खूप असतो, आणि ह्याच्यात आपण दुसरं काहीच करत नाही. जसं शीतल मॅडम म्हणाल्या, कुठलाही नकारात्मक विचार एक वर थांबत नाही. मी नेहमी म्हणते हे कसं आपण कसे हे स्वेटर वगैरे हे करतो ना, तसं असतं ते, एक नाही म्हणजे मल्टिपल होत जातात, म्हणजे असं असा वेब सारखा तयार होतो त्याचा, आणि एकटे बसून बसून माणसं कंटिन्युअस सतत त्याचा विचार, पैसे कुठून येणार, बाकीच्यांना कोण बघणार आहे, जर मला काही झालं तर बाकीच्या लोकांना कोण बघणार, मग घरात काय होणार आहे, बाकीचे लोक कसं त्याला मॅनेज करतात, हे सगळं जोडा. म्हणजे मी तुम्हाला परत परत सांगेन, नकारात्मक इम्पॅक्ट किंवा नेगेटिव्ह इम्पॅक्ट काय असेल माइंडवर, फिअर, एन्झायटी, पॅनिक. आता ह्याच्यात खूप गरजेचं काय, तुम्ही स्वतः समजून घ्या. मॅडमनी जे सांगितलं की एक तर थॉट प्रोसेस थांबावे, पण ह्याचीही काळजी घ्या की इम्पॅक्ट कसा होतोय. जर बरे व्हायला लागले त्यानंतरही भीती आहे, त्यानंतरही असं वाटतंय की धडधड होतीये, किंवा खूप घाम फुटतोय, किंवा असं वाटतंय की भूक लागत नाहीये, झोप येत नाहीये, तुम्हाला जर काउन्सिलिंगची गरज आहे तर प्लीज त्यासाठी लोक म्हणजे प्रोफेशनल काउन्सिलिंगची किंवा काउन्सिलरची मदत घ्या. कुठल्या म्हणजे आपल्याला हाताला फ्रॅक्चर झाला तर आता फ्रॅक्चर आहे असं करणं पण बसत नाही घरी, आता फ्रॅक्चर झालाय माहिती पडलाय तर घरी आहो पण होऊन जाईल ठीक, असंच आहे मन पण तसंच आहे. जर तिथे काहीतरी इम्पॅक्ट असेल तर आपल्याला डॉक्टरशी बोलणं खूप खूप गरजेचं आहे. तर मला असं वाटतं जे होतंय ते हेच जास्ती होतंय, भीती आहे, हेल्पलेसनेस आहे, गिल्ट आहे लोकांना खूप जास्ती, खूप जास्ती कसं म्हणावं, नकारात्मक किंवा निराश आहे लोकांमध्ये. पण हे सगळं असूनही जर ह्याच्यातनं आपण परत येऊ शकत नाही आहोत किंवा वाटतंय ठीक झाल्यानंतरही कुठे ना कुठे डोक्यात ते विचार चालू आहेत किंवा ती भावना आहे, तर तुम्ही प्लीज प्रोफेशनल हेल्प घ्या, काउन्सिलरशी बोला. आणि मला असं वाटतं मुंबई विद्यापीठाकडे एवढा मोठा काउन्सिलिंग सेल आहे, काही वेगळं मला बोलायची गरजच नाही, पण हे एक्सप्रेस करणं खूप खूप गरजेचं आहे, तुम्हाला बोलणं हे खूप गरजेचं आहे, ह्याची सगळ्यांनीच मला असं वाटतं हे करावी. जर असं वाटत असेल की ज्या घरांमध्ये त्यांनी खूप सिरियस आहेत माणसं, किंवा असं वाटतं की काहीतरी कोणाला गमवलंय किंवा असं काहीतरी प्रॉब्लेम आहे की खूप ज्यादा असं आपण म्हणतो ना आयुष्यात ज्याची कल्पना केलेली नव्हती, तयारी नव्हती खूप लोकांच्या मनात ह्या खूप गोष्टींची, त्यांनीही त्याबद्दल बोलावं किंवा त्याबद्दल आपल्या सगळ्या माणसांबरोबर बसून बोलावं,
एकटे राहू नका, एकटे बसू नका. जर खूप असं वाटतं, सतत खूप नकारात्मक विचार आहेत, एकटे बसून काहीतरी भीती वाटतेय, किंवा आणखीन खूप नकारात्मक विचार जास्ती येत आहेत मनात, तर परत रीच आउट. तुम्हाला लोकांशी बोलणं खूप गरजेचं आहे, प्रोफेशनल काउन्सिलर्सशी बोलणं खूप गरजेचं आहे. ह्याची सगळ्यांनी, मला असं वाटतं, ह्याची नोंद सगळ्यांनी घ्यावी. हा नक्कीच अजवी मॅडम. आणि इनफॅक्ट बोलणं खूप गरजेचं आहे. इमोशन्स दाबून लपून, त्याच्या इमोशन्स दाबून 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 शेवटी त्याच्या अशा गाठी बनत जातात मनात. मनातल्या गाठी त्या शरीरामध्ये रिफ्लेक्ट होतात त्यानं कुठल्या आजारात. त्याच्यामुळे बोलणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता लाज पण बाळगण्याची काही गरज नाहीये की कशाला मला, मी कसं काय बोलणार, आणि मी असं बोलले तर लोक मला हसतील. खूपच छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला खूप लाज वाटते बोलायला, की अरे हे मला असं कसं काय होऊ शकतं. या सगळ्यातनं मी स्वतः गेलेली आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. पण जेव्हा बोलतो आपण आणि समोरचा जेव्हा ते तितक्याच कुल्ली घेतो, काउन्सिलर्स खूप कूल असतात, तर ते इतके कुल्ली घेतात सगळ्या गोष्टी, तर आपल्याला आणि खूप ऍक्सेप्टन्स असतो त्यांचा. तर त्यांना आपल्याला वाटतं की अरे हा म्हणजे काही फार काही नाहीये, असं बऱ्याच जणांना होतं. जेव्हा ही भावना येते की अरे मी एकटाच नाही, असे बरेच जण आहेत, म्हणल्यावर ती तिथेच आपली निर्मिती पडून जात असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे ते हा जो मुद्दा मांडलात ना तुम्ही मॅडम, की इनकम्प्लीट ग्रीफ, हा प्रचंड महत्वाचा मुद्दा आहे. की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा सोहळा असतो, म्हणजे अगदी मरणाचा सुद्धा सोहळा असतो. आमच्या गावांमधनं जेव्हा म्हणजे जेव्हा देह तेव्हा जातो आणि तिथे अक्षरशः की भजन कीर्तन करत नेलं जातं, इतकं त्याचा सोहळा असतो सगळ्या गोष्टीचा. आणि आपण या सगळ्यापासून स्वतःला कट ऑफ करणं प्रॉबेबली सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आताच्या कोरोनाच्या काळाचा. मला असं वाटतं की शीतल मॅडम, तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की ही अशी जी परिस्थिती आहे की त्याच्यामध्ये आपल्या खूप जवळच्या व्यक्तींना आपण कमवलंय, तर या दुःखाला आपण सामोरं घेतलंय, या दुःखाला कसं बघायचं, आपण ह्याला कसं घ्यायचं? बरोबर. कसं आहे आता की सगळ्यांना बौद्धिक स्तरावर हे माहिती असतं की जर आपण जन्माला आलोय म्हणजे आपल्याला एक दिवशी मरायचं आहे. पण हे कसं बौद्धिक स्तरावर असतं, जेव्हा खरोखर वस्तुस्थिती होते तर दुःख हे होतच आणि हे खूप स्वाभाविक आहे. म्हणजे लॉस जेव्हा होतं तेव्हा ग्रीफ, दुःख हा एक नॅचरल इमोशन आहे. आणि आताच्या परिस्थितीत काय झालंय की अकाली मृत्यू, तर ते ऍक्सेप्ट करणं आणि हे सत्य पचवणं अगदीच कठीण आणि अवघड झालंय. पण तरीही ह्याच्यातून आपल्याला स्वतःला सावरावं तर लागणारच आहे. तर इथे मी परत म्हणेन, आणि जसं जुही मॅडम म्हणाल्या की भावना व्यक्त करणं गरजेचं आहे, एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. मोकळेपणाने रडून घ्या, आपल्या प्रियजनांशी बोला. आता कसं झालंय की जसं आपल्या समाजात जेव्हा एक दुःखद घटना घडते, आपण जेव्हा एका प्रियजनाला गमावतो तर लोक आपल्या घरी येतात आणि आपल्याला एक शेअरिंग करायला एक वाट मिळते. पण आता ते तसं होऊ शकत नाहीये. तर दुसरे काही उपाय घेतले पाहिजे की समजा फोनवरून किंवा झूमवरून. मला एक उदाहरण इथे द्यायला आवडेल की माझी एक 27 वर्षाची एक क्लायंट आहे जिने तिच्या बाबांना गमावलं कोविडमध्ये. आणि झालं असं की तिला शेवट त्यांना बघता पण नाही आलं, कारण का आधी आधी तर हॉस्पिटलच सगळं हे करत होतं, तर क्लोजर नाही होत. जसं जुई मॅडम म्हणाल्या की इनकम्प्लीट राहतं ते ग्रीफ, तर ते क्लोजरच होत नव्हतं तिला. आणि त्यात मग सगळ्या तिच्या बाबांच्या मित्रांनी ठरवलं की झूमवर आपण श्रद्धांजली करायची. आणि तिला ते तिच्या मनाला ते पटतच नव्हतं. ती सारखं हेच म्हणत होती की मॅम नाही, हे बरोबर नाहीये, ते येऊन बोलणं ते वेगळं आहे, झूमवर काय हे अगदी सुपरफिशियल वाटतं किंवा बरोबर नाही वाटत आहे मला. मी म्हटलं नाही, तू ते कर, कारण का खरंच तुला त्याच्यानी फरक पडेल. तर मी म्हटल्यामुळे तिने थोडस ते हे केलं की तिच्या मनाला पटेन असं होतं, तरी तिने ते अटेंड केलं आणि खरंच तिला खूप फरक पडला. कारण ठीक आहे,
ते खरोखरच भेटून बोलणं आणि मन मोकळं करणं हा नव्हतं, पण तशी अवसर पण नाहीये ना. तर ऍटलीस्ट एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला आणि तिला बोलून मग बाबांच्या मित्रांनी त्यांचे त्यांचे अनुभव सांगितले बाबांबद्दल, ह्या अशा एका शेअरिंगमुळे तिला खूप फरक पडला, जेणेकरून मग तिचं ग्रीफ काउन्सिलिंग थोडंफार का होईना पण सोपं झालं आणि तिला पण त्याच्यावर थोडस एक क्लोजर यायला क्लोजरची सुरुवात झाली. तर आता आपल्याकडे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, झूम म्हणा, व्हॉट्सअप कॉल म्हणा, हे सगळं जर तुम्ही अरेंज केलं तर खूप तुम्हाला फरक पडेल. जे प्रियजन एकत्र राहत आहेत, म्हणजे समजा आपण आपल्या फॅमिलीमधला एक मेंबरला गमावलं असेल, तर बाकीचे जे सगळे आहेत त्यांनी सगळ्यांनी बसून जो गेला आहे त्याच्याबद्दल बोला. खूप त्यांना काय होतं ना, आपल्याला असं वाटतं की त्यांच्याबद्दल आता नाही बोलायचं, बोललं की मग ते चुकीचं ठरेल, किंवा असं वाटतं की अरे मी बोलायला लागलो तर ती रडेल, मी बोलायला लागलो तर मुलं रडतील. तर तसं नाहीये, फॅमिली म्हणून जर तुम्ही एकत्र बसून बोललात रडलात तर उलट तितकं जास्त शेअरिंग होणार आणि तितकं जास्त तुम्हाला मोकळं फील होणार. तर म्हणून नक्कीच बोला. आणि तुम्ही बघाल की पहिलं तुम्ही ती दुखद घटनाबद्दल बोलत राहताय, पण हळूहळू तुम्ही बघाल की तुम्ही त्याच माणसाचे जे सुखद आठवणी आहेत ते आठवण करायला लागता आणि ह्याच्यानी मग खूप फरक पडतो. आपले जसं आपण जुही मॅडम पण म्हणाल्या, अपर्णा मॅडम पण म्हणाल्या की आपल्या समाजात आणि सगळ्याच धर्मात काही ना काही रीतिरिवाज आहेत, ग्रीफला धरून काही ना काही रीतिरिवाज आहेत. आणि हे का होते, कारण का आपल्या पूर्वजांना कुठेतरी माहिती होतं की दुःख पण हाताळलं पाहिजे, दुःखाला पण सामोरं गेलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे, आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे त्याच्यातून उभरण्यासाठी, आणि म्हणून हे रीतिरिवाज होते. तर समजा तुम्ही काही हे केलेत, समजा दिवा लावलात त्यांच्या फोटो समोर जे गेले आहेत, किंवा फुलं वाहिली, जे काही असेल, तुम्ही तिथे 2 मिनिटं थांबलात त्यांच्या फोटो समोर आणि त्यांच्याशी बोलत हरकत नाहीये, पण ह्या सगळ्या तुम्हाला कस्टम्सनी कुठेतरी तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आणि जे दुःखामुळे जे नैराश्य किंवा उदासीनता येतं त्याच्यावर मात करण्याला तुम्हाला एक हे मिळेल, ऊर्जा मिळेल. बरोबर आहे, ते लोक आज नाही आहेत आपल्या बरोबर, त्यांची गैरहजेरी हे कटु सत्य आहे, पण कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला ते ऍक्सेप्ट करणं तितकं थोडस सोपं जाईल. आणि जसं जुई मॅडम पण म्हणाल्या की जर तरीही खूप दुःख वाटत असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की दैनंदिन जीवन अस्तव्यस्त होत आहे, तर कुठेही डॉक्टरांना भेट घेण्यासाठी किंवा समुपदेशकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी लाजू नका, कारण का ही एक फेज आहे आपल्या लाईफमध्ये, एक टफ फेज आहे आणि ह्याच्यातून आपण सगळेच जातोय. तर मदत घेण्यामध्ये काही लाजण्यासारखं नाहीये. आणि जे अपर्णा मॅडम म्हणाल्या की कुठेतरी आपल्याला लाजल्यासारखं होतं की अरे लोक सगळे काय म्हणतील, म्हणजे हे लोक क्या कहेंगे हे फार मोठा एक भाग असतो आपल्या थॉट प्रोसेसचा. काही नाही, लोक कुछ नाही कहेंगे, कारण आणि आपणच आपल्याला सांभाळायचं आहे आणि आपण स्वतःला सांभाळलं तर आपण आपल्या फॅमिलीला सांभाळू शकू. अपर्णा मॅडम. नक्कीच शीतल मॅडम, ऍक्च्युली जे आपण म्हणतो ना की या सगळ्यामध्ये अजून पण एक मुद्दा थोडासा ऍड करावा असं वाटतो, म्हणजे ते की जे आपण आरईबीटी मध्ये जे म्हणतो की थिंग्स विद इन कंट्रोल अँड बियॉन्ड कंट्रोल, की आपल्या हातात काय, आपल्या हातामध्ये जे आहे त्याच्यावर फोकस करा, आपल्या हातात जे नाहीये त्याच्यावर फोकस करून काही फायदा नाही, त्याच्याकरता आपण काय म्हणतात ना त्याच्याकरता वाईट वाटून काय फायदा नाही. माझे वडील जेव्हा गेले तेव्हा पुढचे 1.5 वर्ष मी हाच विचार करत होते की अरे मी कसं काय त्यांना काही करू शकते, माझ्या हातून असं कसं झालं, मी त्यावेळेला त्यांचं बीपी का नाही चेक केलं, ते कार्डिया करेस्ट नाही केलं, पुढचं 1.5 वर्ष हाच विचार केला, नंतर लक्षात आलं की कदाचित तो क्षण माझ्या हातातच नव्हता आणि तो हातातच नव्हता आणि मी काही केलं असतं कदाचित तरी सुद्धा त्या तो क्षण माझ्या हातातनं गेला निसटला नाही करू शकत. तुम्ही निसर्गाचे जे काही जीवनक्रम आहे त्या जीवनक्रमाच्या पलीकडे नाही जाऊ शकत, ते होते तोपर्यंत मला जेवढं शक्य होतं तेवढं मी करत होते.
गेल्यानंतर तो एक क्षण आला आहे की जेव्हा आता आहे आता आहेत आणि नंतर नाहीये, हा क्षण आहे, हा सहन करणं फार कठीण आहे. तर कदाचित आपल्या हातात काय आहे याच्यावरती फोकस करणं, लोक आहेत आपल्या बाजूला आजूबाजूला तोपर्यंतच त्यांच्याशी छान वागणं, प्रेमाने वागणं, चांगल्या मेमरीज क्रिएट करणं माझ्या मते हे खूप महत्वाचं राहतं. नंतर आपण खूप त्याला विचार करतो तसा तसा काही फारसा फायदा नाही. शीतल मॅडम आणि जुई मॅडम, मला दोघांनाही आता विचारायचं की ह्या सगळ्या ही जे सगळं एक वर्ष ज्या गोष्टीतून आपण जात आहोत त्याच्यातून आपण काय शिकलो? तुम्हाला दोघींना हा प्रश्न विचारायचा की यातून आपण काय शिकलो आणि काय शिकायला पाहिजे यात. शीतल मॅडम, अच्छा जे मी शेअर करेन मला असं वाटतं हा खूप पर्सनल एक्सपिरियन्स पण आहे. मला या सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्ती मी शिकले की पहिलं आज जे आहे लिव्ह इन टुडे, आजच्या काळात जगा, आज काय होत आहे त्याचा आनंद घ्या, उद्या काय परवा काय ह्याची खूप काळजी करू नका, त्याच्यातलं बरंचसं आपल्या हातात नसतं. दुसरं जे गेलंय ते गेलेलं आहे, त्याच्यावर आत्ता रडणं, राग ठेवणे, ज्या लोकांशी आपण खूप सतत बोलत नाही होत, आणि असे बरेचसे म्हणजे एक दोन नाही बरेचसे एक्सपिरियन्स मला असे झाले की मला खूप असं वाटलं की कशाला होता हा राग, का ठेवला, किंवा त्याची गरजच नव्हती. तर हा मला वाटतं माझ्यासाठी खूप खूप मोठी शिकवण होती या सगळ्या वर्षभरात की आजच्या मुमेंटला, आज जो आहे क्षण त्याला भरपूर जगून घ्या, आनंदी राहा, खूप उद्याची चिंता काळजी करू नका, त्याची तयारी करा. त्याच्यासाठी जसं शीतल मॅडम म्हणाल लॉंग टर्म प्लॅनिंग ठेवा, पण ती पॉझिटिव्ह प्लॅनिंग ठेवा. खूप विचार त्याच्यातले करू नका, लोकांना माफ करायला शिका, आज शिका. जर राग असेल, काहीतरी कोणाबद्दलचं मनात काहीतरी असेल, त्याला माफ करायला शिका, हे खूप खूप गरजेचं आहे. दुसरं जे आहे आपल्याकडे, आणि मी खरं सांगते मी संबंध पॅन्डेमिक मध्ये हे खूप जवळून बघितलं. जेव्हा बऱ्याचशा मुलांची काउन्सिलिंग करायला गेलो, तुम्हाला कमाल वाटेल हे ऐकून, सतत आपण हा सगळा प्रोग्राम एज्युकेशनचा इंटरनेटच्या माध्यमातून राबवतोय, अजूनही 60% 70% मुलांचा क्राऊड असा असा आहे ज्यांनी लास्ट एक सव्वा वर्ष शिक्षण काय, पुस्तकं काय आणि मोबाईल काय त्याचं तोंड पण बघितलेलं नाही. खूप लोक असे ज्यांना खायला नाहीये, दोन वेळेला जेवायला नाहीये, त्यांची माणसं नाहीये त्यांच्या बरोबर, एकटे कुठे कुठे अडकलेली आहेत माणसं. तुमच्या बरोबर जे आहेत, तुमच्याकडे जे आहे, डोक्यावर रोज सूर्योदय होतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या प्रांतांना विचारा ज्यांच्याकडे भयानक थंडी आहे, जिथे वेदर बदलत नाही किंवा सूर्यप्रकाश जास्ती पडत नाही, आणि तिथे कोविडची जी भयानक परिस्थिती चाललेली आहे, आपल्यावर तसं काहीही झालेलं नाहीये, ह्याच्यासाठी खूप खूप मला असं वाटतं की ते ग्रॅटिट्यूड असणं खूप खूप गरजेचं आहे. सो फॉरगिवनेस किंवा आजच्या ह्याच्यात जगणं. आणि दुसरं जे मला खूप मनापासून वाटतं तर आपल्या शरीराची काळजी घेणे, खूप काळजी, आणि फक्त शरीराची नाही मनाची पण. या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये जे खूप मोठी शिकवण होती आणि जे माझ्यासाठी नाही, मला वाटतं भरपूरच्या लोकांसाठी होती, मेंटल हेल्थ ही कशी इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं खूप मोठे मोठे फोरम्स बोलले आहे ह्याच्यावर, आता म्हणजे ICMR बोलते, वर्ल्ड हेल्थ असोसिएशन बोलते, WHO बोलत आहे, सगळे बोलत आहेत मेंटल हेल्थ बद्दल. आणि पुढची प्रेडिक्शन आहे की या पॅन्डेमिक नंतर पुढची पॅन्डेमिक मेंटल हेल्थ पॅन्डेमिक असेल जे असं वाटतंय. हे म्हणजे त्याची काळजी घेणे किंवा त्याच्यासाठी काहीतरी करणे हे खूप खूप जास्ती मला असं वाटतं गरजेचं आहे. आणि एक आणखीन जसं आहे, परत म्हणेन, खूप वैयक्तिक शिकवण होती माझ्यासाठी हे, पण काम करताना, जॉब्स करताना, काहीही असेल शिक्षण मुलांसाठी किंवा कोणासाठी, आपल्याला सतत असं वाटतं की हाच एक आयुष्याचा भाग आहे, पण तुमचे जॉब्स किंवा तुमची मित्रकण हे सगळे वेगळे वेगळे भाग आहेत आयुष्याचे, त्यांना सगळ्यांना बॅलन्स करायला शिका. तुम्ही दिवसभर फक्त काम करता आणि माणसांकडे घरचे लक्ष नाही आहे तर आपण चुकतोय, त्याला ठीक करायला हवं. किंवा जर आपल्या ऑफिसकडे लक्ष जरा कमी आहे, किंवा मित्रमैत्रिणींना आपण भेटत नाही आहोत, की आता जग मला जास्ती करून लोकांचं जग आता ऑफिस आणि घर हाच राहिलेला आहे. ही लोक बाकीची तुमच्या आयुष्यातला खूप मोठा भाग आहेत,
त्यांना भेटा, त्याला बॅलन्स करा. मला असं वाटतं ही खूप मोठी शिकवण आहे सगळ्या पॅन्डेमिक मध्ये. शीतल मॅडम. नाही खरंच जसं तुम्ही म्हणालात की लिव्हिंग इन द दिस मोमेंट, म्हणजे जे हिअर अँड नाव आहे हेच खरंच मोठं एक लेसन आपल्याला शिकवून गेलंय हे महामारीने, की येते आणि आत्ता मध्ये राहणं आणि ह्या क्षणात राहणं आणि तो क्षण पूर्णपणे जगणं हेच खरं आयुष्य जगण्याची कला आहे. ना भूतकाळात किंवा ना वर्तमान काळात भविष्य काळात, पण ह्या वर्तमान काळात आपण राहणं हे खूप एक मोठं लेसन आहे. कारण का हे कळून आलंय की आयुष्य खूप मोलाचं आहे आणि खूप क्षणिक आहे. तर जो क्षण आपल्याला मिळतोय तो जितक्या आपण चांगल्या परीने जगू शकतो सगळ्यांबरोबर, सगळ्या प्रेमळ नातींबरोबर, हेच खरं आयुष्याचं सार आहे. आपल्याला महामारीने हे शिकवलंय की खूप पैसा असून किंवा पदवी असून, सोशल कॉन्टॅक्ट असून, ह्या सगळ्यांनी पण काही म्हणजे जास्त फरक पडलेला नाहीये किंवा एवढा काही त्याचा हे नाहीये, मिनिंग नाहीये. मेन आहे की आपण किती आनंदी असतो, आपण किती प्रेमळरित्या आपले नाती सांभाळतो. उगीचा अहंकार करण्यामध्ये काही अर्थ नाहीये, कारण का जसं म्हटलं की आयुष्य खूप क्षणिक असल्यामुळे आपल्याला माहितीच नाही की आज जर जो आपल्या बरोबर आहे तो उद्या असणार आहे की नाही. तर जितकं आनंदी राहू शकू की जितकी आपण आपली मनाची शांती ठेवू शकू हेच महत्वपूर्ण आहे. आणि जर ही जगण्याची कला आपल्याला आली तर आपण खूप काही मिळवल्यासारखं आहे. तर जसं एक हे की हिअर अँड नाव मध्ये राहा, ह्या क्षणात जीवन जगून घ्या. जुही मॅडम आणि शीतल मॅडम, तुम्ही जे तुमचे स्वतःचा अनुभव सांगितलात तो लर्निंगचा, तो माझ्या मते मलाही तसंच वाटत की आपण खरोखर इतक्या निगेटिव्ह भावनांसकट जगत असतो नॉरोजच्या काळामध्ये. असं सहकार्याचं ध्येय, याचा तिरस्कार, तो अति ठाणा, मी खूप, मला किती त्रास झाला, किंवा अशा सतत आपण असे ना कम्प्लेंट बॉक्सच झालेलो आहोत. आता मीडिया ज्या पद्धतीने बातम्या शेअर करते आणि मीडिया ज्या पद्धतीने आपल्याला सतत सांगत असते की असंच वागायचं असते की बाबा नाही, अशा ज्या भावना आहेत ना सगळ्या निगेटिव्ह भावना, त्याचा असा एक प्रॉमिनन्स आपल्याला मीडियामध्ये दिसतो. ज्या पद्धतीचं आजूबाजूचे सामाजिक आणि सगळंच वातावरण जे आहे, मला असं वाटतं की आता जे तुम्ही म्हणला दोघी जणी की प्रेझेंट मध्ये जाणं हे फारच महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की असा विचार करा की आपण सगळे घरामध्ये आहोत, समजा आठवड्यात एक दोनदा जावं लागतंय, उरलेल्या काळामध्ये आपल्याला काय काय करायला नाही मिळालं आतापर्यंत, कारण आपण जॉब करायचो, कारण आपण अजून काहीतरी करायचो, कदाचित तुमचे काही छंद असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, मस्त कोणाला पेंटिंग करायला आवडत असेल, छान कॅनव्हस घेऊन या, पेंटिंग सामान घेऊन या, छान पेंटिंग करा, किंवा अशाच पद्धतीने गाण्याच्या भेंड्या. मी तर मिस करते गाण्याच्या भेंड्या. लहानपणी लाईट गेल्यावरती आम्ही इतक्या गाण्याच्या भेंड्या खेळलेल्या आहेत. असल्या काहीतरी गोष्टी ज्या आपण करतो, अशा काहीही गोष्टी आपण आता करू शकतो या सगळ्या काळात. आणि स्वतःचं जे मन आहे ते आपण प्रसन्न ठेवू शकतो या सगळ्या गोष्टी करून. आणि व्हॉट्सअप कॉल, व्हिडिओ कॉल हे तर सगळं आहे. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपले जे ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांना निश्चितच काही प्रश्न असतील. तर मी आता सगळ्यांना रिक्वेस्ट करते, आपण एक साधारणतः एक 20 मिनिटं, पुढचे 20 मिनिटं ज्यांना कोणाला प्रश्न आहेत त्यांनी हे प्रश्न जुही मॅडम आणि शीतल मॅडम यांना विचारावेत. तुम्ही अनम्यूट करू शकता आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचे. कुणाला काही प्रश्न आहेत का? रुपेश सर. हॅलो. येस मॅडम. हा सहकार्यांना काही प्रश्न असतील. हो 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 मॅडम. मी
सर्वांना विनंती करेन की आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा काही आपल्याला आपले जे हे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत त्यांना जर काही विचारायचं असेल तर कृपया आपण विचारावं. अपर्णा मॅडम, विथ युअर काइंड परमिशन, मी मला एक छोटस प्रश्न विचारायचा आहे. मी विचारतो. हॅलो सर, परमिशनची अजिबातच आवश्यकता नाहीये. नक्कीच, आपला हा ओपन फोरम आहे आता आणि त्याच्यामुळे कोणीही प्रश्न विचारा, मोकळेपणाने विचारा, बिलकुल असे काही बाळगू नका मनामध्ये आणि परमिशनची तर काहीच गरज नाही. ओके. अच्छा मॅडम, लास्ट इयर पासून COVID-19 हे सुरू झालं आणि कोणीच मेंटली प्रिपेअर या गोष्टीसाठी नव्हतं, कोणीच नव्हतं या जगामध्ये, कोणी नव्हतं. आणि हे सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ज्यांना प्री डिसीज होते ते इन्फेक्टेड झाले फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच प्रमाणामध्ये डेथ रेशिओ फार मोठ्या प्रमाणात होता. त्या त्या वेळेमध्ये सुद्धा आणि आताही आताही आम्ही सर्वच जण आपल्या आपल्या पद्धतीने लोकांना मदत करत होतो, आजही करत आहोत. परंतु आता काय झालंय मॅडम, या सेकंड फेज मध्ये तरुण मुलं फार मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व सिच्युएशन मध्ये आहे ना, त्यांना इथे इन्फेक्टेड होत आहेत आणि त्यांची डेथ होते आहे. त्यामध्ये जे निर्व्यसनी आहेत, जे हेल्थने एकदम स्ट्रॉंग आहेत, असेही खूप लोक ह्याच्यामध्ये त्यांना म्हणजे त्यांची डेथ झालेली आहे. आणि हे सर्व पाहून गेल्या वर्षभरामध्ये आम्ही कुठेच डगमगलो नाही. परंतु आता जे तरुण ज्यांचं वयोगट 25 ते 35 किंवा 25 ते 40 या वयोगटात जे तरुण मुलं आहेत त्यांना जाताना पाहून थोडंसं मनामध्ये आमच्या एक भीती म्हणता येणार नाही पण अशी रुकरुक लागली. याच्यावरती आपल्याला काय करता येईल? आणि मगाशी मॅडमने सांगितलं की शरीराची व मनाची काळजी घेतली पाहिजे, अगदी करेक्ट सांगितलं. त्यात एक शीतल मॅडमनी खूप छान सांगितलं की आपण लॉंग टर्मचा प्लॅन केला पाहिजे. 2022 मध्ये आपण काय 2022 मध्ये आपण काय करायला हवं अशा पद्धतीचं प्लॅनिंग केलं पाहिजे. हे नक्कीच सकारात्मक आहे. परंतु हे जे यंगस्टर्स जात आहेत त्याच्या बाबतीत आपण काय सांगाल, थोडीशी माहिती द्यावी कृपया. जुई मॅडम, मी हा प्रश्न घेऊ का? म्हणजे मी थोडस शेअर करीन स्वतःबद्दल. मॅडम प्लीज. प्रोफेसर बरोबर बोललात तुम्ही. खरंच या सेकंड वेव्ह मध्ये खूप यंगस्टर्स म्हणजे 25 ते 50 च्या वयोगटामध्ये खूप जण सफर करतायत किंवा आजारी पडतायत. आणि मला इथे शेअर करायला आवडेल की मी स्वतःही कोविडमधनं जस्ट बाहेर पडले आहे. म्हणजे एप्रिल महिना माझा साधारणतः पूर्ण कोविडमध्ये कोविडला लढा देण्यामध्ये गेला आणि मी अगदी शेवटच्या टप्प्याला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यालाच परत काम सुरू केलं. दोघं मी आणि माझे मिस्टर आजारी पडलो. आणि कसं आहे, आम्ही दोघंच यंग ऍडल्ट आहोत आणि बाकीचे जे आहेत म्हणजे आमचे बाबा आहेत तर तेही आमच्यावर डिपेंडेंट आहेत आणि मला एक लहान मुलगा आहे 14 वर्षाचा तोही आमच्यावर डिपेंडेंट आहे. तर ही एक वस्तुस्थिती झाली. पण मेन म्हणजे कसं, आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलं आणि होम क्वारंटाईन मध्ये होतो. मेन तर आम्ही आमच्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि जे इथे काही आज मी शेअर केलं हे सगळं मी स्वतःवर वापरलं. की जे सकारात्मक विचार म्हणा किंवा त्या ह्याच्यातही जेव्हा जेव्हा होईल तेव्हा थोडस का होईना तर मेडिटेशनचे टेक्निक जे जमलं तसं. आणि कुठेही मनात भीती बाळगली नाही की मला काहीतरी होणार हा विचार माझ्या मनातच नाही आला की मला काहीतरी होणार हा विचार मी यायलाच नाही दिला. जितकं होईल तितकं ठीक आहे ह्या समता भावनेने त्या आजाराकडे बघितलं आणि ठीक आहे आपल्याला हा आजार आहे आणि आता आपल्याला ह्याला लढा द्यायचा आहे. जे सांगितलं गेलंय, जे पथ्य सांगितलं गेलंय, जे औषधं सांगितली गेली आहे ती वेळेवर घ्यायची आहेत बस. आणि जमलं तसं म्युझिक ऐकलं किंवा थोडस जेव्हा व्हॉट्सअप जमत होतं तेव्हा केलं लोकांबरोबर. पण ह्याच्यानी खरंच खूप फरक पडला.
बरोबर आहे. तुमचा प्रश्न हा आहे की जेव्हा आपण दुसऱ्यांना असं हे होताना बघतो, म्हणजे ह्या वयोगटातल्या लोकांना आपण गमावतो, तर आपल्यालाही कुठेतरी एक भीती येते. पण माझं हेच म्हणणं राहील की ही भीती बाळगू नका. बरोबर आहे, आज खरंच 25 ते 50 मधले लोक एफेक्ट होत आहेत, पण जर ते बघून आपण पण सगळे घाबरायला लागलो तर त्याचा आपल्या मनावर पण परिणाम होणार, आणि मनावर परिणाम झाला की शारीरिकरित्या त्याचा परिणाम होतोच होतो. म्हणून जितकं होईल तितकं समजून घ्या की कुठेतरी काहीतरी कॉम्प्लिकेशन झालं असेल, किंवा कुठेतरी त्यांची भीती जास्त झाली असेल जेणेकरून सिच्युएशन कॉम्प्लेक्स झाली असेल. आणि हे समजून घ्या की तुम्ही सगळे कोविड वॉरियर्स आहात, तर परत परत कुठेतरी ती वास्तववादी ऊर्जा किंवा सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये आणायची की आपण सगळे कोविड वॉरियर्स आहोत. तर जसं आपण कोणी सैनिक जेव्हा लढाईवर जातो तसेच आज आपण सगळे सैनिक आहोत. तर कुठेही मनाला डगमगू देऊ नका. जितकं होईल तितकं तुमच्या जे कंट्रोलमध्ये आहे त्याच्यावर फोकस करा. जसं आहे की आपल्या कंट्रोलमध्ये काय काय आहे, आपल्यावर कसं आपण आपल्या स्वतःला सांभाळू शकतो, किंवा एक्सरसाइज करून किंवा चांगला आहार घेऊन किंवा लोकांशी बोलून, ह्या सगळ्यावर आपला कंट्रोल आहे. ते सगळं करत राहायचं जे आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे त्याच्यावर किती फोकस करायचं हे थोडस लिमिटमध्ये ठेवावं लागणार. आणि जर नकारात्मक विचारसरणी होत असेल तर कुठेतरी सतर्क होऊन स्वतःला त्याच्यातून बाहेर काढावं लागणार. मी याला थोडस आणखीन दोन गोष्टी सांगू इच्छिते की रुपेश सर, जसं तुम्ही म्हणाला, जर आपण यंगस्टर्स हा ग्रुप बघतोय की खूप यंग डेथ्स होत आहेत, किंवा असं मला थोडस ह्याच्यात काय वाटतं ना, जेव्हा जसं मला वाटतं शीतल मॅडम आधीही म्हणाल्या की आपल्याला त्या ताणाबरोबर कम्युनिकेशन करणं, आपला जो स्ट्रेस आहे त्याच्यासोबत पण एक कम्युनिकेशनची गरज आहे की वास्तविकता काय आहे. दुसरं फॅक्ट चेक, हे दोन पॅरलल गोष्टी आहे. किती लोक आजारी पडत आहेत, तर समजा जर आता महाराष्ट्रात एक 60-60,000 लोक आजारी पडत असतील, खरंच डेथ रेट किती आहे त्यातला? डेथ रेट 3,000 आहे. तर 3,000 मधले यंगस्टर्स किती आहेत? समजा त्या 3,000 मधले 100 यंगस्टर्स आहेत, तर काय 100 लोकांना कोविड होतोय का? नाही. 60,000 मधले खूप यंगस्टर्स आहेत ज्यांना कोविड होतोय, आणि त्याच्या पैकी 90% ठीक होत आहे. 10% माणसं आहेत त्यांना काय? आणि ही जी भीती आहे ना, ही साहजिक आहे असणं. टॉक्सिक पॉझिटिव्हिटीची पण गरज नाही. खूप टेन्शन होते, खूप ताण आहे, आणि त्याच्यात मी सकारात्मक, जसं मॅम म्हणाल्या, ते विचार करणं खूप अवघड असतं, आणि ती टॉक्सिक पॉझिटिव्हिटी पण कसं झेपत नाही आपल्याला. तेव्हा तर ताण असावा, पण जर एक लिमिटच्या बाहेर जात असेल तर तो डायलॉग त्या ताण बरोबर गरजेचा आहे. मग आपण स्वतःला समजून घ्यायचं, समजवायला पाहिजे किती होतंय, फॅक्ट काय आहेत, किती लोकांना, ज्यांना यंग लोकांना होतंय त्यांना काहीतरी कोमॉर्बिडिटीज होते का, किंवा हलगर्जीपणा झालेला आहे का, कुठे असं झालंय का, 10 दिवस मी घरात आहे, 5 दिवस मी घरात आहे, मला प्रॉब्लेम होता तरी मी डॉक्टरकडे, किंवा समजा काही, तर असं काहीतरी झालेलं आहे का? कारण की काय आहे, जसं आधी मला वाटतं शीतल मॅडम पण म्हणाल्या की नेगेटिव्ह थिंकिंग ही एकदा सुरू केली ना की मल्टिप्लाय होत जाईल. तर थोडस ह्याच्यातनं बाहेर पडायचं तर फॅक्ट चेक करणं खूप, म्हणजे वी शुड स्टिक टू फॅक्ट, खरं काय आहे त्याच्यातलं. आणि दुसरं, टॉक्सिक पॉझिटिव्हिटीची अजिबात गरज नाहीये. जर भीती आहे असावी, 2 दिवस आपल्याला ताण आहे असावा, पण त्याच्यातनं बाहेर निघायचंय तर तो इनर डायलॉग त्या ताणशी करणं हे खूप खूप गरजेचं आहे. थँक्यू, थँक्यू मॅडम. एक ऍडिशन करायला आवडेल मला रिक्वेस्ट सर. ऍक्च्युली माझा एक मित्र आहे हैदराबादचा, याच वयोगटातला. 9 दिवस मुलाला ताप येत होता, आरटीपीसीआर निगेटिव्ह आली. 9 दिवस अक्षरशः मी त्याला म्हणलं किव्या घातल्या. मी म्हणलं अरे माणसा, 9 दिवस ताप येतोय तुला एक, आणि तू घरात कसं काय बसू शकतोस? मी म्हणलं तू ताबडतोब जा आणि पहिले तू बघ. त्याचा आरटीपीसीआर परत निगेटिव्हच आला. पण आताच्या सेकंड वेव्ह मध्ये जे काही कोरोनाचे जे काही हे बदलत आहेत,
ज्याच्यामध्ये त्याचं सिटी जो स्कॅन आहे त्याच्यामध्ये सगळे पॅचेस आले, म्हणजे त्याला लंग्स मध्ये इन्फेक्शन झालेलं होतं, जे HRCT त्याला म्हणतो. तो ठणठणीत बरावून परत आला, कारण तो मुळात सायकलिस्ट वगैरे आहे. आणि आमच्या सोसायटीमध्ये अशी केस झाली आहे, तोही असाच 34 वर्षाचा मुलगा आहे. सुरुवातीला असं काय प्रॉब्लेम झालाय की ताप आला किंवा काही झालं ना, लोक पहिले 5-6 दिवस अंगावरच काढतात. दुसरी गोष्ट, दिसताना खूप हट्टे कट्टे दिसतात लोक, पण त्यांचं मन कसं आहे आपल्याला माहिती नसतं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या एका इंडिव्हिज्युअल केस बरोबर रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे या सगळ्याचा विचार करून मग आपण त्या स्टॅटिस्टिक्स कडे बघितलं पाहिजे असं मलाही वाटतं. अजून काही प्रश्न आहेत का? हॅलो. हा बोला संदीप सर. हा नमस्कार मॅडम. हा आतापर्यंत आपण मॅडम, जुई मॅडम आणि शीतल मॅडम यांनी खूप पद्धतीने समुपदेशन केलं. मॅडम माझा प्रश्न असा आहे, आवाज येतोय का याला प्लीज? हा येतोय, थोडस मोठ्याने बोला. येतोय थोड मोठ्याने बोला. हॅलो. हा येतोय, आवाज येतोय सर. ओके मॅडम. ओके मॅडम. हा तर माझा प्रश्न असा आहे मॅडम, आतापर्यंत आपण अँझायटी, भय, चिंता आणि ताणतणाव, मानसिक तणाव याबद्दल आपली खूप विस्तृत चर्चा झाली आणि खूप छान पद्धतीने समुपदेशन केलेलं आहे. परंतु माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असा आहे मॅडम, 8 दिवसापूर्वी आमचे एक रिलेटिव्ह एक्सपायर्ड झाले. त्यावेळेला भय, मानसिकता, चिंताग्रस्त माणूस केव्हा होतो, त्यावेळेला त्या तो माणूस तर जातो, त्याचं आयुष्य प्रत्येकाचं विधिलिखित आहे, तो प्रश्न नाही आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी आपली आहे, ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कुठेतरी सुधारण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे, त्या रिलेटिव्हला आम्ही ऍडमिट केलं होतं कळंबोलीला सुश्रुत हॉस्पिटलला. 3 दिवस पेशंट तिथे ऍडमिट होता आणि नंतर 3र्या दिवशी रात्री 9 वाजता डॉक्टरांनी आम्हाला लिहून दिलं की यू हॅव टू शिफ्ट द पेशंट. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे ऑक्सिजन संपलेला आहे. त्याच्यानंतर मॅडम आम्ही त्या रात्री बेड अवेलेबल नव्हता, खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर आम्हाला बेड रात्री 11 वाजता MGM हॉस्पिटलला कामोठेला अवेलेबल झाला. त्याच्यानंतर 3 ते 4 दिवस त्यांची ट्रीटमेंट चालू होती. परंतु आपण जसं मी मागाशी म्हणालो की आयुष्य विधिलिखित असतं, ते दिवंग झाले. हे सांगण्यामागचं कारण असं आहे मॅडम, ज्या वेळेला सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जी असते ती आपल्याला सुधारण्याची गरज आहे. कारण मनामध्ये भीती काय होते की ज्यावेळेला माझा पेशंट कोविड पॉझिटिव्ह होतो, अरे माझा पेशंट बरा होईल का, त्याला तिथे ऑक्सिजन मिळेल का, किंवा व्हेंटिलेटर अवेलेबल होईल का, ह्या सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की त्या माणसाला चिंताग्रस्त करत असतात. तर माझं असं म्हणणं आहे मॅडम की जर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जर व्यवस्थित सुधारली तर जे भय आहे, चिंता आहे, या गोष्टी थोड्याफार प्रमाणात कमी होतील. तर जुई मॅडम आणि शीतल मॅडम, मला म्हणायला असं विचारायचं आहे, जर आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जर काही सूचना केल्या किंवा त्या अनुषंगाने जर आम्हाला काही मार्गदर्शन केलं तर जरा बरं, जेणेकरून ह्या गोष्टी मिळत नाही त्याच्यामुळे ट्रेस लोकांचा जास्त वाढायला लागलेला असं माझं वैयक्तिक मत आहे. कृपया आपण मार्गदर्शन करावं. संदीप सर, हे कसं आहे आता, ही गोष्ट आहे जे आपण सगळे गोथ्रू करतोय या सेकंड वेव्ह मध्ये. कारण का, खरंय सत्य परिस्थिती आहे की सगळ्याचं शॉर्टेज आहे आणि खरंच सगळे काम करतायत, म्हणजे NGOs काम करतायत, गव्हर्नमेंट काम करतंय, सगळे काम करतायत की हे शॉर्टेज दूर करण्यासाठी. पण तरीही शॉर्टेज आहे आणि त्यामुळे होणारी जी तुम्ही म्हणताय मानसिकता, भीतीची मानसिकता, ही सत्य परिस्थिती आहे. आणि कसं झालंय ना, ह्या सेकंड वेव्हनी आपल्याला ह्याच्यामध्ये ना सरप्राईज एलिमेंट जो आहे ह्या वेळेला वाढलाय. तर थोडस कुठेतरी आता आपल्याला त्या सरप्राईज एलिमेंटवर काम करावं लागणार आहे. म्हणजे आता जर आपण म्हटलं की आपण स्वतः बरोबर काय करू शकतो,
सार्वजनिक जे हे आहेत ते तर म्हणजे आम्हा समुपदेशकांच्या किंवा कोणाच्याही हातात नाहीये. हे तर खूप एक लार्जर लेवलचं प्रॉब्लेम आहे. पण आपण आपल्या लेवलला काय करू शकतो, तर हे जे सरप्राईज एलिमेंट जे वाढलंय ना, त्याच्यावर जर आपण पहिल्यापासून थोडस सतर्क राहिलो किंवा पहिल्यापासून थोडस माहिती असेल आपल्याला, प्लॅन केलं की कसं स्वतःला सांभाळायचं, लोकांना सांभाळायचं, आपल्या प्रियजनांना सांभाळायचं, आणि तरीही जर वेळ आली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची तर कसं हे करायचं, तर थोडेसे सोशल कॉन्टॅक्ट किंवा कुठे कॉन्टॅक्ट करायचं हॉस्पिटलसाठी बेडसाठी, तर हे थोडस आपण जर प्लॅन करून ठेवलं तर मे बी कुठेतरी थोडीशी मदत होऊ शकेल. आणि जसं मी म्हटलं की माझ्या बाबतीत तर मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलं, तर असे खूप सारे आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स आहेत जे कोविड वॉरियर्स आहेत आणि कोविडला गेल्या वर्षापासून ट्रीटमेंट देत आहेत. तर कुठेतरी जर जमलं की आता कसं झालंय, हे जे हॉस्पिटल्समध्ये जिथे ॲलोपॅथी ट्रीटमेंट दिली जाते तिथे बेडचे शॉर्टेजेस आहेत, तिथे रेमडेसिवीरचं शॉर्टेज झालंय किंवा ऑक्सिजनचं शॉर्टेज झालंय. पण आपल्याकडे हा एक ऑल्टरनेटिव्ह पर्याय आहे. जर तर तुम्ही जर एक जेन्युइन आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरकडे गेला जो गेल्या वर्षापासून कोविड ट्रीट करतोय, त्याच्यावर जर विश्वास ठेवलात तर खूप जणांना फायदा होईल. आणि हे मी पर्सनल एक्सपिरियन्स मधनं सांगते, कारण का आज मी तुमच्या समोर उभी आहे ते फक्त आमच्या वैद्यांमुळे, आमच्या डॉक्टरांमुळे, नाहीतर सिटी व्हॅल्यू तर माझी पण खूप हाय होती. धन्यवाद मॅडम, धन्यवाद मॅडम. उदय सर तुमचा आवाज येत नाहीये. उदय आवाज येत नाहीये. उदय तोपर्यंत दुसरा क्वेश्चन घेऊया आपण मॅडम. हो हो चालेल. त्यांना टाइप करायला सांगा नाही तर मेसेज चॅट बॉक्स मध्ये. चॅट बॉक्स उदय चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन टाइप कर. तुझा आवाज येत नाहीये. केतन, केतन काय विचारायचं? हॅलो. हा हा केतन बोल. मॅडम नमस्कार. तुम्ही आतापर्यंत खूप चांगलं लेक्चर दिलं, पण आता जो कोरोना, ज्याला कोरोना झाला आहे त्याची मानसिकता खूप बदललेली आहे. म्हणजे माझ्या मित्रांना कोरोना झाला, त्यांनी आम्हाला सांगितलं नाही मला कोरोना झालाय. ही मानसिकता कुठेतरी बदलण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि आता मी बघते माझ्या मित्राच्या फॅमिलीमध्ये आई गेली मुलाला माहिती नाही, मुलगा गेला बायकोला माहिती नाही, तिघही गेले एकमेकांना माहितीच नाहीत. म्हणजे एका घरामध्ये तीन तीन जण जात आहेत. जुही, वुड यू लाईक टू आन्सर दिस? या सर, पहिला भाग जसं तुम्ही म्हणाला की लोक एकमेकाला सांगत नाहीत किंवा माहितीच पडत नाही, मला असं वाटतं ते त्याचा मागचा खूप मोठा कारण आपणच आहोत. आपण म्हणजे समाजच आहे. इतकं जास्ती कोविड सुरुवातीला, म्हणजे मला असं म्हणायचं आधीपासूनच त्याच्या आगीच इतकं, म्हणजे कसं म्हणायचं त्याला, एक टॅबू किंवा इतकं जास्त स्टिरोटाईप झालेला होता की कोविड झाले तर लांब राहा, भेटू नका, त्या माणसाकडे जाऊ नका. आणि तो ठीक आले होऊन आल्यानंतर पण खूप लोकांची वागण्याची पद्धत जरा वेगळीच असते. मग त्या माणसाला जरा भीती होते की मला आयसोलेट करतील, बोलणार नाही. किंवा आता हे झालंय, परत जसं मी आधी म्हणाले, माणसाला गिल्टी वाटतं आणि असं वाटतं काहीतरी खूप मोठा क्राईम केलाय त्यांनी. ते असं मनात आणि का होतं ना, कारण समाजापासून त्याला असं वाटतं त्याला वेगळं केलं जातंय. आता हे समजून घ्यायला काय, ह्याची गरज काय, जर ह्याचे मागचे लोक किंवा ह्याच्या बरोबर हाताळायचं किंवा हाताळण्याची पद्धत जरच आपली वेगळी असती. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे किती वेळा एखाद्या माणसाला अँब्युलन्स घ्यायला यायला त्याची आली आणि त्याची परिस्थिती किंवा हेल्थ ठीक नाहीये, लोक गच्चीवर उभे राहून त्यांचे फोटो क्लिक करतात.
आता विचार करा, नुसता ताप सुद्धा आला आपल्याला तर आपल्याला जास्ती काळजीची गरज असते की आपल्याला कोणी बघणार, आपली काळजी घेणार. आणि इथे काय होतं, बरं माणूस आजारी झाला, त्या खोलीत बंद करा आणि सगळे बाहेर बसा. त्या माणसाच्या मनावर काय परिणाम होतो, आणि खूप लोक मग त्यातल्यात काय होतात ना, खूप घुसमटतात, त्यांनाही इच्छा होत बोलायची. कारण त्यांना माहितीये लोक फक्त एक फोन करणार, विचारणार तू बरा आहेस ना बरा आहे ना, बस. ह्या पुढे कदाचित कोणी माझं काही करू शकणार नाही किंवा काय, हा विचार लोकांच्या मनात गेलेला आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचाही प्रयत्न होता संबंध पॅन्डेमिक मध्ये. भरपूरशा फोरम्स मधनं आम्ही हे बोललो आणि परत पण जे तुम्ही म्हणताय ते आहे. आणि दुसरा भाग की एकमेकाला माहिती नाहीये, हा म्हणजे म्हणूनच आपण याला पॅन्डेमिक म्हणतोय सर, म्हणून हा साधारण ताण नाहीये, म्हणूनच त्याला महामारी म्हणतोय. आणि ही क्रायसिस आहे. काय होतंय ना, मनात आधी पचवलेलंच नाहीये सगळ्यांनी. मी खूप लोकांचे मेसेजेस ऐकते आणि वाचते आणि चला घरात थोडा वेळ मिळतोय, वेळ मिळतोय सगळं ठीक आहे, पण सतत मनाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हा विचार आहे की हा पॅन्डेमिक आहे. तर आधी हे स्वीकारणे की ही परिस्थिती नॉर्मल क्रायसिस सारखी नाहीये. ही परिस्थिती अशी नाहीये की बाहेर काहीतरी छोटं मोठं झालं आणि आपल्याला घरात बसायला सांगितलंय. बाहेर सगळं खूप भयानक आहे, जे घडतंय ते खूप भयानक आहे. हो, तेच म्हणते पॉझिटिव्ह टॉक्सिसिटी टॉक्सिसिटी असायला नको की आपण पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करायचा, पण ह्या लेवलला जाऊन करायचं की काहीच होत नाहीये, मला काही होणार नाही, किंवा माझी इम्युनिटी खूप स्ट्रॉंग आहे, अशी विचार करणारी पण माणसं आहेत. तर काय होतं ना, ह्या सगळ्यांनी हे ऍब्झॉर्ब करणं जरा कठीण झालेलं आहे लोकांचं. सो मला काय वाटतं ना, हे जे सगळं होतंय ते का होतंय, हे खरोखर परिस्थिती खूप धोकादायक आहे, कठीण आहे. आणि जेवढ्या जास्ती आपण याला समजून घेऊ, कदाचित ह्या सगळ्या गोष्टींबरोबर मला हे नाही म्हणता येणार की आपण डील करू शकू, पण कदाचित त्याला सहन करायची किंवा त्याला समजून घ्यायची आपली कपॅसिटी थोडी वाढेल. तर मला असं वाटतं सगळ्यांनी आधी पॅन्डेमिक आणि महामारी हा खूप मोठा शब्द आहे आणि ही परिस्थिती खूप भयानक आहे हे समजून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. थँक्यू जुही मॅडम. मला असं वाटतं की जो पहिला प्रश्न होता की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारायला पाहिजे, तर त्याच्याकरता आपणच सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. आता कारण शेवटी सरकारवरती जर दबाव आणायचा असेल तर आपल्याला बोलावं लागेल आणि ही सर्वांची जबाबदारी राहील खरं तर. आणि खरोखरच गरज आहे की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थे दिवसेंदिवस ढासळत गेले, काही फंड मिळत नाही. केईएम सारखं हॉस्पिटल आहे आज मुंबईमध्ये, किती गरीब रुग्णांना त्याचा आधार आहे. कदाचित आपल्यालाच वोकल व्हावं लागेल असं सगळ्यांना की नाही, आरोग्य व्यवस्था सुधारा सार्वजनिक. आणि दुसरी गोष्ट की जसं जुही मॅडम म्हणला तसं की एक प्रकारची वेगळी अस्पृश्यता समाजात निर्माण झाली आहे कोरोनाच्या काळामध्ये, की त्या लोकांना कशा पद्धतीने म्हणतो ना आपण की सतत वाळीत टाकणं, त्यांच्याशी बोलणं नाही, त्यांना काही नाही, त्यांचं पाणी तोडणं, आमच्याकडे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ही मनातलं जे आपली भीती आहे की अरे हा त्याला कोरोना झाला आता काय आपण याला हातही लावू शकतो, ही खर तर लोकांना लोक सांगणं सांगण्यामागचं खरं तर ते मेजर कारण. इकडे मला मेसेज दिसतोय की लोकांमधून नोकरीच्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या कर्मचाऱ्यांसाठी पोहोचणं अतिशय कठीण आहे, यावर काय शिकवलं. मला असं वाटतं सर ह्याच्यात सगळ्यात जास्ती जे आपण मला वाटतंय पॅन्डेमिक सुरू झालं तेव्हापासून आपण हे बोलतोय, स्वतःची तयारी आपण सगळे 100% ठेवावी. मास्क घाला, सॅनिटायझर्स ठेवा, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करा. जास्तीत जास्त करू शकता जरा वेळ बघा की तुम्ही थोडंफार आधी लवकर म्हणजे कधीतरी कसं लवकर निघू शकता की कदाचित जरा वेळ जाईल, ती गर्दी कमी असेल त्याला जर मॅनेज करून तुम्ही जाऊ शकत असाल तर. आणि दुसरं जे मला असं वाटतं खूप लोकांना जे मी करताना बघितलं, आपल्याकडे एक्स्ट्रा पेअर ऑफ मास्क ठेवा. कपडे जर काहीतरी तुम्हाला असं वाटतं की खूप गर्दी आता नसतेच लोकलमध्ये खूप जास्ती असं मला वाटतंय, पण जर काहीतरी मॅनेज करून हे होत असेल तर तुम्हाला वाटतं तर बदलून घ्या, वाफारा घ्या. आणि मला सगळ्यांच्या वर जे वाटतं ना, जरा ह्याच्याबद्दल जरा पॉझिटिव्ह विचार ठेवा की जर मी काळजी करत असेल
मी सगळं प्रोटोकॉल फॉलो करतोय किंवा करते सोशल डिस्टन्सिंग फॉलो करते त्यानंतर मी ह्याच्यावर काय करू शकते का नाही तर हे सगळं करा माझ्याप्रमाणे म्हणजे मी तुम्हाला खरं सांगेन मी सगळ्यांना सांगत असते हे ह्या 1.5 वर्षात जे मी मला असं वाटतं गेले किती वर्ष केलेलं नव्हतं या पॅन्डेमिक मध्ये मी सगळं केलंय 2 वेळा 8-8 दिवस मी हॉस्पिटलमध्ये राहिले माझ्या आईला कार्डिक अरेस्ट आला होता आणि मला एक वाटतं 12 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो पीक कोविडच्या ड्युरेशन मध्ये आणि किती वेळा बाहेर गेलो प्रवास करणं असं होतं की फ्लाईटने नाही जायचं आणि परस्पर परिस्थिती अशी येत होती की माझ्या हातातच काही नव्हतं आणि मला प्रवास करायला लागत होतं आणि मला नाही माहिती की हे किती म्हणजे त्याच्यातलं फॅक्ट पण मला तरी खूप असं वाटतं की जे सगळे म्हणतात जर तुम्ही व्यवस्थित मास्क घातला आणि सॅनिटायझेशन फॉलो केला खूप कमी चान्स आहे की तुम्हाला कोविड होणार माझा तरी स्वतःचा एक्सपिरियन्स असाच आहे म्हणजे सगळे नको तिथे मी जाऊन आलेली आहे आणि आतापर्यंत देवाची कृपा आहे की असं काही झालेलं नाहीये तर मास्क घाला जे आपल्या हातात आहे ते तुम्ही सगळं करा आणि त्यानंतर मला असं वाटतं काही झालं तरी खूप लोक ठीक होत आहेत ठीकून बाहेर पडत आहेत लस आलेली आहे आपण 2 शॉट लसचे लावून घ्या आणि जे हातात आहे ते सगळं केल्यानंतर मग पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा हेच मला वाटतं मी तुम्हाला सांगू शकते अपर्णा मॅडम हा मॅडम आता या आपल्या वेबिनार मध्ये अनेक महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट केलेले आहे आपल्याला मॅडम कल्पनाच आहे की महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी यांच्यावरती डबल रिस्पॉन्सिबिलिटी असते म्हणजे घरातल्या लोकांचं काम करायचं घरातली सर्व काम आटपून सर्व काम करून त्यांना ऑफिसमध्ये वेळेवरती येऊन ऑफिसचं काम करायचंय तर त्यांच्या बाबतीत जो स्ट्रेस लेवल आहे हा दुप्पट आहे तर याबाबत सुद्धा तुम्ही काहीतरी सजेस्ट करा आणि मी महिला अधिकारी महिला कर्मचारी ज्या या वेबिनार मध्ये पार्टिसिपेट आहेत त्यांना विनंती करेन की तुमच्या माध्यमातून सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी येऊन देत थँक्यू तर हे खरं आहे की महिला कर्मचारी किंवा महिलांवर नेहमीच जरा जास्त तणाव असतो कारण घर मूल आणि काम हे सांभाळावं लागतं हे तर कोविडच्या आधी पण ही वस्तुस्थिती आहे आणि आता तर जास्त कारण का समजा जर कोणी हेल्प असेल तर तेही नाहीये तर सगळा बराच भार त्यांच्यावर येतोय तर एक तर मी महिलांना म्हणेन की एक तुम्ही थोडस एक दिवसभराचं एक दिनचर्या आखा आणि असं करा की काही गोष्टी ज्या प्रायोरिटीवर असतील म्हणजे आता जेवण बनवणं हे अत्यावश्यक गोष्ट आहे तर हे रोजच झालं पाहिजे तर ते रोज करणं भाग आहे पण काही गोष्टी ज्या रोज करण्याची गरज नाहीये पण एक हॅबिट म्हणून आपण रोज करतो म्हणजे समजा जर आता जसं म्हण लादी पुसणं किंवा क्लिनिंग करणं हे रोजच करणं हे गरजेचं नाहीये तर एक दिवसाआड किंवा असं केलं तर थोडासा कुठेतरी थोडाच का होईना पण स्ट्रेस कमी होईल तर प्रायोरिटाइज काय गरजेचं आहे काय दैनंदिन जीवनात झालंच पाहिजे तर ते त्या गोष्टी दैनंदिनी करा पण ज्या गोष्टी तुम्ही एक दिवसाआड करू शकता किंवा 2 दिवसाआड करू शकता ते तसं करा आणि एक मेन गोष्ट की आता हे झालं महिलांसाठी पण इथे जे माझे पुरुष बांधव आहेत म्हणजे माझे बंधू आहेत त्यांना माझी विनंती आहे की प्लीज समजून घ्या आणि तुमच्या जे आई असतील तुमच्या वाईफ असतील तुमचे सिस्टर्स असतील त्यांना थोडासा मदतीचा हात द्या कारण का खरंच या महामारीमध्ये महिला खूप खचून जात आहेत कामामध्ये आणि तुमचा जर हातभार लागला तर खूप खूप फरक पडेल ठीक आहे मी मान्य करते की आता सडनली तुम्ही जेवण बनवायला नाही शिकू शकणार पण बाकीच्या खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही सहजरित्या करू शकता आणि जेणेकरून तुमच्या पार्टनरचा किंवा तुमचे जे महिला नातेवाईक आहे त्यांचा स्ट्रेस कमी होऊ शकतो दुसरं मी हे म्हणेन की मुलांना पण इन्वॉल्व्ह करा
खूप त्यांना काय होतं रोजमराच्या ह्याच्यात आपण त्यांना त्यांचं जीवन जगायला देतो की ठीक आहे तू अभ्यास कर तू खेळ, पण ही परिस्थितीच एवढी वेगळी झाली आहे की आज सगळ्यांनीच मिळून मिसळून काम केलं तरच घर चालणार आहे आणि दैनंदिन जीवन अस्तव्यस्त नाही होणार. तर लहान मुलांना त्यांच्या परीने तुम्ही रेस्पॉन्सिबिलिटी द्या. म्हणजे समजा जर असं होतं की तुम्हीच सगळं जेवण म्हणजे ताट पण वाटी पण तुम्हीच ठेवत होता वाढत पण तुम्हीच होता, तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे त्याही तेलोगही करू शकतात. आणि उलट त्यांना कुठेतरी एक आपल्याला पण एक जबाबदारी दिली आहे, आपण पण कुठेतरी इन्वॉल्व्ड आहोत आणि त्यांची जी एनर्जी आहे ती पण बाहेर पडण्यासाठी एक त्यांना मार्ग मिळतो. तर मुलांना पण इन्वॉल्व करा घरकामात, जेणेकरून काय होईल की थोडस का होईना पण घरकाम वाटलं जाईल आणि महिलांवर इतका ताण येणार नाही. आणि ह्या सगळ्यानंतर 5 मिनिटं का होईना, कितीही काम असलं तरी 5 मिनिटं का होईना स्वतःवर लक्ष द्या, स्वतःच्या थोडस मेडिटेशनवर किंवा स्वतःच्या थिंकिंगवर ह्या सगळ्यावर थोडस फोकस करा जितकं जमेल तितकं. हे महिलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे डिस्ट्रेस करण्यासाठी. तर डिस्ट्रेस करण्यासाठी काही ना काही एक मार्ग किंवा उपाय ठेवा. समजा जर तुम्ही काम करता करता गाणी ऐकू शकलात किंवा तुम्ही किचनमध्ये काम करता आणि तुमची फेवरेट सिरियल टीव्हीवर चालू आहे तर थोडं तिथे पण लक्ष ठेवा की काय चाललं, म्हणजे कुठेतरी तुम्हाला डिस्ट्रेस करण्याची गरज आहे. तर हे सगळे थोडेसे टिप्स, कारण हे खरंच जर झाले तर ह्याच्यानी खरंच खूप फरक पडतो आणि हा माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे म्हणून मी बोलते. डॉक्टर बनसोड, ऍक्च्युली त्यांना प्रश्न विचारायचे. डॉक्टर लीलाधर बनसोड सर. यस, गुड इव्हनिंग मॅडम, दोन्ही तज्ञ मंडळींना नमस्कार. माझा आवाज येतोय? मला थोडं नेटवर्क इश्यू आहे, सॉरी. एक साधारणतः फक्त एक दोन प्रश्न असे आहेत की सर्दी खोकला ताप किंवा हाताला किंवा बोटाला जखम झाली किंवा एखाद्याला ताप आला तर आपण समजू शकतो की एक शारीरिक व्याधी आहे, किंवा एखाद्याचा कोणाला ऍक्सिडेंट झाला किंवा कोणाला तरी मार लागला तर आपण समजतो की एक शारीरिक व्याधी आहे. पण एखाद्या माणसाला मानसिक व्याधी आहे किंवा तो त्याला मनाचे त्याची मेंटल हेल्थ थोडी पुअर आहे किंवा त्याला मानसिक आजार जडलाय हे त्याने कसं ओळखावं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न एक आहे जो सर्वसामान्य कदाचित सर्वसामान्य लागू पडू शकतो की नाही, पण माझ्या थोड्या वाचनात आलंय त्याच्यामध्ये की प्रत्येकाचा IQ आणि EQ हा वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे त्याची जशी जडणघडण झालेली आहे तो ज्या डोमेन मधून आलेला आहे किंवा त्याच्या ज्या पद्धतीने जडणघडण शब्द वापरू शकतो आपण त्याला, तर त्याच्यामधले ती जे काही प्री कन्सिव्ह नोशन्स वगैरे असतात आणि काही प्रेजुडाईज माइंड वगैरे असतात, तर प्री कन्सिव्ह नोशन्स आणि प्रेजुडाईज माइंड याचा डिरेक्टली कुठेतरी मेंटल हेल्थशी संबंध जोडू शकतो का? कारण मी आतापर्यंत संबंध 1.5 तासामध्ये तो जो पूर्ण जो सेशन मी जो ऐकत होतो, तर कसं आहे की बऱ्याच लोकांनी आणि आतापर्यंत आपण हेच ऐकलंय की शारीरिक व्याधी, पण कुठंतरी एखादं मानसिक आणि मेंटल हेल्थ या गोष्टीकडे कदाचित आपण कधी लक्षच दिलेलं नाही. आता कदाचित याची खूप मोठी बाजारपेठ उठली आहे आणि प्रत्येक जण नको तो त्याच्या ज्ञान देऊन प्रत्येक जण तो सांगत बसतो, पण तुमच्यासारखे खूप क्वचित लोक आहेत जे त्या क्षेत्रातील एक्सपर्ट लोक आहेत. तर मला माझे स्पेसिफिक प्रश्न क्वेश्चन फक्त दोनच आहेत की शारीरिक व्याधी मला हे ओळखता येतात की ताप सर्दी खोकला एखादी जखम, एखाद्या माणसाला मानसिक व्याधी आहे की त्याने कसं ओळखावं, आणि दुसरा प्रश्न आहे की प्री कन्सिव्ह नोशन्स आणि हे प्रिजोडाइज माइंड याचा मेंटल हेल्थशी काय संबंध असतो. थँक्यू. लीलाधर सर, तुम्ही जे प्रश्न विचारले मला असं वाटतं पहिला प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे की कसं ओळखावं किंवा कसं समजावं. आता ह्याचे खूप म्हणजे सिम्पल जे समजायला किंवा तुम्हाला लक्षात घ्यायला सोपं जाईल की असं आहे की पहिलं माणसाचा वावर कसा आहे. आधी माणूस जसा होता तसाच वावरतोय का, म्हणजे सगळ्यांशी बोलणं एक असं आहे का, नॉर्मल जसं बोलत होता तसंच बोलतोय का समोरचा माणूस, की एकदा बसलाय झोप कशी आहे, खूप जास्ती झोप येते का किंवा झोप कमी आहे का, किंवा डाएट जेवण हे व्यवस्थित जेवतोय का माणूस किंवा जेवत नाहीये, असं वाटतंय का एकटा खूप राहतोय, किंवा कुठेतरी असं वाटतंय की
बॉडीली पॅरामीटर्स पण खूप बदलत आहेत. सतत घाम येणे किंवा कस म्हणजे ट्रेमर्स येणे हातातला कंपन किंवा समजा ब्रेथलेसनेस होणे असा सगळा प्रॉब्लेम जर होतोय का, ह्या सगळ्या गोष्टींना बघावं. पण सगळ्यात आधी बघण्यासारखं काय आहे, झोप जेवण आणि वावर. जर नॉर्मल साधारण जसा बिहेवियर होता तसाच आहे, थोडंफार काहीतरी चेंज आहे का, किंवा असं आहे की आता भूक पण नीट लागत नाहीये, झोप पण नीट येत नाहीये, कुठेतरी लवकर चिडचिड होतीये का, कुठे बिहेवियर बदलला म्हणजे चिडचिड पटकन होतीये का, पटकन रडणं येतंय का, किंवा खूप नकारात्मक विचार आहे का. आणि सगळ्यात मोठं चुकून जर कोणीही तुमचे मित्र कोणी चुकून पण जर ह्या सगळ्या परिस्थितीत स्पेशली जर म्हणत असेल जीव द्यावासा वाटतो किंवा नाही जगायचं असं वाटतं किंवा असं वाटतं की कोणासाठी जगतोय, ह्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. माझी कडकडीची विनंती आहे सगळ्यांना. हा आम्ही त्याला सुसाईडल आयडिएशन्स म्हणतो. आणि आत्ताचा भाग असा आहे की खूप लोकांना डिप्रेशन आणि एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे की त्यांना बोलता येत नाहीये. लोक दमली आहेत घरात बसून. नॉर्मली कम्युनिकेशन फॅमिलीज मध्ये खूप कमी झालेलं आहे. त्याला जिवंत ठेवा, बोला, एकमेकांशी कनेक्शन मध्ये राहा. आणि आम्ही ज्याला म्हणतो ना चेक ऑन, कंटिन्युअस घरातल्या माणसांवर एक चेक ठेवा की जर सगळे व्यवस्थित आहेत ना, बोलतायत ना, हसतायत ना, काही वेगळे कंप्लेंट्स आहेत का. फिमेल्सना मला असं लसीनंतर पण वाटतं, लस घेतल्यानंतर पण खूप फिमेल्सना सडनली ताण किंवा प्रॉब्लेम फिजिकली सिमटम फिजिकल खूप येत आहेत, त्याचा काही भाग आहे का. ह्या सगळ्याची काळजी घ्या. तर मला वाटतं हा सगळ्यात मोठा ओळखायचा पॅरामीटर म्हणजे नॉर्मली ज्यांना सायकॉलॉजी किंवा सायकॅट्री मेंटल हेल्थ प्रोफेशनली समजत नसेल त्यांना हे सोपे मार्ग आहेत हे कळायला. दुसरं तुम्ही म्हणाला वावर किंवा प्रिकन्सिव्ह नोशन अँड प्रेजुडायसेस, अनडाऊटेडली सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आहे याचा तुमच्या मेंटल हेल्थवर. इमोशनल इंटेलिजन्स जसं तुम्ही म्हणाला, आयक्यू म्हणाला, आयक्यू वर मी नाही बोलणार का, हा तो विषय तो मुद्दा जरा वेगळा आहे आणि इथे बोलणं मला वाटतंय ते जरा त्याची गरजही नाही आणि ते ठीक पण नाही असणार. इमोशनल इंटेलिजन्स हो त्यांनी फरक पडतो, पण मला असं वाटतं आयक्यू आणि इक्यू पेक्षा आपले प्रीकन्सिव्ह नोशन्स आणि कदाचित प्रेजुडायसेस जे असतील त्यांचा इम्पॅक्ट काय होतो किंवा जास्ती असतो हे नक्कीच आहे. आयक्यू आणि इक्यू वर कदाचित आपण नंतर कधी कधी बोलू शकतो, पण ह्या गोष्टींचा नक्कीच माणसाच्या मेंटल हेल्थवर परिणाम होतोच. हो, तर मला इथे त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये ऍड करावं असं वाटतं, कारण का पहिला प्रश्न तर तुम्ही अगदीच सगळं कव्हर केलं. दुसऱ्या प्रश्नांमध्ये जस्ट एक गोष्ट की हे तुम्ही जे म्हणताय ना प्रीकन्सिव्ह नोशन्स किंवा प्रेजुडिसेस, म्हणजे कुठेतरी हा माणूस अनहेल्पफुल थिंकिंग स्टाईल्स मध्ये वावरतोय, म्हणजे फार रिजिड थिंकिंग किंवा आपलंच बरोबर किंवा एकाच नजरेतून सिच्युएशनला बघायचं, मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह नाही आहे, दुसऱ्यांचा दृष्टिकोन नाही समजून घेत आहे, तर ह्यामुळे हे प्रीकन्सिव्ह नोशन झालेत किंवा प्रेजुडिसेस झालेत. तर मेनली ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग की मीच बरोबर आणि दुसरे बरोबर नाहीत, किंवा काही दुसरे प्रेजुडिसेस असतात आपल्याला की असंच करायला पाहिजे, कुठची तरी गोष्ट ही ह्याच रीत्या केली पाहिजे, दुसरं कुठचंही हे बरोबर नाहीये, म्हणजे टास्क करण्याचा दुसरा कुठचाही मार्ग बरोबर नाहीये. तर निश्चितच ह्याला रिजिड थिंकिंग म्हणतात आणि हे ह्याच्यामुळे डेफिनेटली मेंटल हेल्थवर इफेक्ट होतो, मानसिकतेवर इफेक्ट होतो. आणि असं असेल तर त्याला समुपदेशनानी त्या रिजिड थिंकिंगवर काम केलं पाहिजे, चॅलेंज केलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यातून तो माणूस बाहेर पडू शकतो. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, छान प्रश्न विचारले सगळ्यांनी. मला असं वाटतं की ज्या महिला आहेत त्यांनी स्वतः करतात अगदीच थोडासा होईल ना, जसं शीतल मॅडमनी सांगितलं तसं लोकलनी प्रवास करता करता तुम्ही छान काही गाणी ऐकू शकता, किंवा तुम्ही मेडिटेशन सुद्धा लोकलनी प्रवास करताना तो जो वेळ असतो तो कदाचित त्याच्याकरता वापरू शकता. अशा सगळ्या गोष्टी आपण वेळ काढून करू शकतो. मला असं वाटतं की 7:15 झालेले आहेत आणि एक मला चॅट दिसतंय. अच्छा,
प्रश्न असा आहे की मॅडम एनी बेस्ट फ्रेंड डिस्टर्ब विथ युअर एनी पोस्ट ऑर ही विल अब्यूज यू यू से सॉरी टू हिम देन ऑल्सो अब्यूज यू यू कॅन थिंक ही इज हॅव्हिंग सम सायकॅट्रिक आय थिंक दिस शुड बी द लास्ट क्वेश्चन विच वी कॅन टेक शीतल मॅम वुड यू लाईक टू आन्सर बघा आता हा प्रश्न जरा अर्धवट माहिती आहे मला त्याच्यातली पण त्याच्यावरनच मी सांगते तुम्हाला जर परस्पर असं होत असेल तर बघा कसं आहे ना जसं पाची बोट एकसारखी नाही तेव्हा सगळी माणसं एकसारखी नाही प्रत्येकाची कसं म्हणायचं सहन करायची कपॅसिटी वेगळी असते अशीच छोट्या आणि मोठ्या गोष्टीवरून अफेक्ट होऊन जायची कपॅसिटी पण किंवा थ्रेशोल्ड पण वेगळा वेगळा असतो सगळ्यांची ती कपॅसिटी वेगळी वेगळी असते तर मी असं नाही म्हणणार की त्याला काहीतरी सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे की तरी कोणी चिडत असेल तर त्याच्या मागचं काहीतरी कारण असेल कोणी कदाचित जास्ती दुखावला गेलेला असेल किंवा असंही होऊ शकतं की दुसराही काही प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्या मागचे आणखीन काहीतरी एक्सपिरियन्सेस त्यांचे तसे होऊ शकतात त्याच्या भरपूरशा गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की त्याला काहीतरी मेंटल प्रॉब्लेम असेलच हा लास्ट थॉट असावा तुमचा जोवर प्रयत्न करून ठीक करता येईल किंवा आणखीन काहीतरी हिंट्स असतील की ज्याने तुम्हाला वाटतंय प्रॉब्लेम आहे तर ठीक आहे पण ह्याने मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन कदाचित आणि एक मी इथे ऍड करीन की जसं जुई मॅडम म्हणालेल्या की हा जर आता नुसता झालेला भाग आहे स्वभावामध्ये हा एक बदल झालेला असेल तर तुम्ही त्याच्यावर फोकस करा म्हणजे पहिल्यापासूनच स्वभाव असा होता तर मे बी ते स्वाभाविक गुण असेल पटकन चिडायचं किंवा पटकन रागवायचं पण तुम्हाला जर वाटत असेल की आता या पॅन्डेमिक मध्ये तुमच्या सगळ्या पोस्टला तो डिस्टर्ब होतोय आणि अब्यूज करतो आहे तर मग मात्र तुम्ही त्याच्यावर थोडस फोकस करा आणि त्याच्या परिवाराला पण सांगा की हे असं होतंय कुठेतरी स्वभाव बदलतोय असं वाटतंय त्याच्याशी संवाद साधा त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधा जे मग हे निर्णय घेऊ शकतील की त्यांनी कोणाला डॉक्टरांना किंवा समुपदेशकाला भेटायचं की नाही थँक्यू जुही मॅडम अँड थँक्यू शीतल मॅडम ऑलरेडी 7:20 झालेले आहेत आपण ऑलरेडी 7:00 पर्यंत आपलं कन्क्लुजन होतं पण खूप सारे प्रश्न असल्यामुळे आपण कंटिन्यू केले आपलं रुपेश सर आपण इकडे प्रश्न घेणं थांबवलं तर चालेल का हो हो मॅडम हो ओके आपला पुढचा जो भाग आहे तो असा भाग आहे की शीतल मॅडमनी एक रिलॅक्सेशन एक्झरसाइज केलेला आहे त्या एक्झरसाइज मध्ये तो एक्झरसाइज आता शीतल मॅडम तुम्हाला सांगतील की तो ऍक्च्युली कसा करायचा तर आता आपण असं करूया की तो जो रिलॅक्सेशन एक्झरसाइज त्यांनी जो तुमच्याकरता तयार केलेला आहे तो तुम्ही सगळ्या त्या चालू करतील तो रिलॅक्सेशन एक्झरसाइज आणि मग आपण एक 7 मिनिटाचा तो एक्झरसाइज आहे तो 7 मिनिटाचा एक्झरसाइज करू आपण आणि मग आपण कार्यक्रमाची सांगत हो आपण तर इथे जे कोणी झोपून हे एक्सरसाइज करू शकतील जर जमत असेल तर झोपून करावं कारण काही रिलॅक्सेशन एक्सरसाइज आहे शरीराला रिलॅक्स करण्याचं टेक्निक आहे तर समजा तुम्हाला जर असेल जागा तर झोपून करावं किंवा मग बसून करा तर आता मी जस्ट चालू करते आणि जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तसेच फॉलो करा आणि तुम्हाला खरंच मग खूप फरक पडेल फक्त एक ऍडिशन करते मी की हा जो रिलॅक्सेशन एक्सरसाइज ऑडिओ जो शीतल मॅडमनी तयार केलेला आहे तो आम्ही रुपेश मालुसरे सरांना पाठवू म्हणजे ते तुम्हाला शेअर करतील कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला ताण आहे असं वाटतंय तुम्हाला एन्झायटी येते तुम्हाला असं वाटतंय की नाही मन खूप अस्वस्थ आहे तर अशा वेळेला जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकलात एरवीच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा जरी तुम्ही ऐकलात आणि ते इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल त्याबद्दल विचार करूया
सॉरी एक मिनिट आपणी अनम्यूट करायला राहून गेलो, मी परत एकदा चालू करते. हा स्टार्ट करते. तुमचे डोळे बंद करा. काही वेळासाठी कोविडमुळे आपल्या जीवनामध्ये उलथापालथ झाली आहे त्याबद्दल विचार करूया. आपण त्या सगळ्या योजनांचा विचार करू ज्या कोविडमुळे गडबडल्या आहेत, ज्याचा आपण पुढील आयुष्यासाठी विचार करून ठेवला होता आणि त्या सगळ्या योजना हवेत उडाल्या आहेत. आता आपण अशा एका गोष्टीचा विचार करू ज्याने तुम्हाला खूप त्रास होत आहे, त्यामुळे ज्या भावना मनात येत आहे त्या भावनांचा आपण विचार करू. मग ती भावना चिंता असेल, निराशा असेल, उदासीनता असेल किंवा राग असेल, त्या भावनांना मनात येऊ द्या. आता तुम्ही तीन वेळा दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे मनात बोला, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हळूहळू आपल्या श्वासाला परत सामान्य गतीमध्ये आणि प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या स्वतःला रिलॅक्स आणि शांत होण्याची अनुमती द्या. प्रत्येक येणाऱ्या श्वासाबरोबर अधिक खोलात जा आणि शरीराला पूर्ण विश्राम स्थितीत जाण्याची अनुमती द्या. हळूहळू तुम्हाला जाणवेल तुमच्या शरीराला आराम मिळत आहे आणि तुमचं मन खूप शांत होत आहे. तुम्हाला अधिक आणि अधिक आराम मिळत आहे. ह्या आरामदायी स्थितीत कल्पना करा कि तुमच्या पायावर, पायांच्या तळव्यावर एक आल्हाददायक लाट किंवा तरंग येत आहे. ही तरंग पायांच्या बोटापासून पायांच्या तळव्यामध्ये आणि तळव्यापासून पायांच्या टाचामध्ये हळूहळू शिरकाव करत आहे आणि या प्रवासामध्ये हा लाटेचा तरंग तुमच्या दोन्ही पायांना खूप आराम देत आहे. पायातून निघालेला हा तरंग तुमच्या पोटऱ्या आणि मग गुडघ्यापर्यंत जात आहे आणि जसं जसं याचा प्रवास चालू आहे तस तस पायातला तणाव हा हळूहळू विरघळत म्हणजेच कमी होत चालला आहे. आता तुमचे दोन्ही पाय शिथिल झाले आहेत, शांत आणि हलके झाले आहेत. गुडघ्यातून निघालेला हा तरण आपल्या मांड्यांपर्यंत येत आहे आणि आता तुमचे दोन्ही पाय पूर्णपणे शिथिल झाले आहेत, शांत झाले आहेत आणि तुमच्या इतर शरीराच्या तुलनेने तुमचे पाय तुम्हाला खूप हलके जाणवत आहेत. पायापासून निघालेला हा तरण आता पोटातल्या पेशी, आतड्या आणि पोटातल्या खळग्यात जात आहे जिथे आपण चिंता, भीती जमवून ठेवली आहे. चिंता आणि भीती याचा जो काय आपण डोंगर बनवला आहे त्या डोंगराला आपल्या तळ पायातून निघालेला तरंग हळूहळू विरघळत आहे आणि पोटातल्या सर्व मांसपेशींना आराम जाणवत आहे. आपल्या पोटातील आणि ओटीपोटातील सारे पेशी
सर्व रिलॅक्स होत आहेत आणि हा तरण आता आपल्या छातीकडे जात आहे आणि तुमच्या हृदयात फिरत आहे आणि यामुळे खूप रिलॅक्सेशन शिथिलता पसरत आहे. आणि आता तुम्ही कल्पना करा हाच तरण तुमच्या दोन्ही खांद्यांपर्यंत पोहोचला आहे आणि आता तुम्ही तुमच्या सर्व चिंता आणि तणावाचा भार पूर्णपणे या तरंगाच्या स्वाधीन करा. मग तुम्हाला जाणवेल तुमचे दोन्ही खांदे खूप आराम करत आहेत. आता जो हा तरंग आहे तो तुमच्या मानेपर्यंत आलेला आहे. गळा, तुमचे कपाळ, चेहऱ्यावरच्या सर्व मांसपेशी या सगळ्यांना आराम देत आहे, रिलॅक्स वाटत आहे. आता तुमचं पूर्ण शरीर शिथिल झालं आहे, शांत झालं आहे. आता तुम्ही तुमच्या त्या भावनेची जाणीव करा की काही वेळापूर्वी तुम्ही त्याच्या बद्दल विचार केला आहे. हळूहळू आपल्या पूर्ण शरीराला स्कॅन म्हणजेच निरीक्षण करा आणि विचार करा. जाणीव करा की तुमच्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये तीव्र भावना तुम्हाला जाणवत आहे. अगदी सहज तुम्हाला जाणवत आहे तुमचा मेंदू या शरीराच्या भागामध्ये पोहोचवा. येथील विशेष भावना तीव्रपणे जाणवत आहे. आपण या भागात अनुभवत असलेल्या शारीरिक संवेदनांवर लक्ष केंद्रित करताना श्वासोश्वास सुरू ठेवा. आणि जसे आपण लक्ष केंद्रित करणे आणि श्वासोश्वास करणे सुरू ठेवतो तसे तसे हळूहळू भावना तीव्र न होण्यास अनुमती द्या. भावनांना जाऊ द्या. अगदी सहजपणे खूप विचार न करता भावनांना उद्यास येऊ द्या. शरीरावर विश्वास करा. जी गती तुमच्या शरीराला योग्य आहे त्या गतीने हळूहळू त्या सगळ्या भावना सोडून द्या. सगळ्या भावना सोडून द्या. भावना सोडून द्या. रिलॅक्स करा. रिलॅक्स. आणि आता हळुवारपणे आपले डोळे उघडा. मेडिटेशन टेक्निक जर तुम्ही रोज स्वतःहून किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स बरोबर केली तर मला निश्चित वाटतं की खूप डिस्ट्रेस करता येईल. खूप साऱ्या जो भावनांचा एक डोंगर झालाय तो तुम्ही रोजच्या रोज कमी करू शकाल जेणेकरून तुमची मानसिकता सक्षम राहील, सुदृढ राहील. असा एक प्रयत्न. मला असं वाटतं की आपण एक दोन तीन पार्टिसिपंटना रिक्वेस्ट करूया. शीतल मॅडम, थँक्यू सो मच. तुमच्या आवाजातच इतकी शांतता आहे की त्याच्यामुळे ते ऐकल्यानंतर तर खूपच शांत वाटत. माझी दोन तीन पार्टिसिपंटना रिक्वेस्ट असेल की त्यांनी कृपया या जे काही आपण प्रयत्न केला एक मानसिक एक 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 म्हणतो ना एक आपल्या सर्वांकरताच एक आधार निर्माण करण्याचा, तर
दोन तीन पार्टिसिपंट मी रिक्वेस्ट करते. रुपेश सर तुम्ही बघा की एक फीडबॅक देऊ शकले याविषयी तर खूप छान होईल. हो हो मॅडम, मी विनंती करेन जे अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांनी व्हॉलंटरली या संपूर्ण सेशन बाबत आपलं कृपया थोडक्यात या ठिकाणी मत मांडावं. हॅलो, हॅलो, हां हां मॅडम, जर आपली परवानगी असेल तर. हो हो संदीप बोल बोल. दोन मिनिटं मत मांडू शकतो मी. प्लीज प्लीज संदीप बोल. धन्यवाद आपण परवानगी दिल्याबद्दल. या ठिकाणी डॉक्टर जुई देशमुख मॅडम आणि शीतल रवी मॅडम यांनी अतिशय सुंदर समुपदेशन आपल्याला केलेलं आहे. COVID-19 जो आपण गेली 1 वर्ष 6 वर्ष त्या COVID-19 बरोबर झगडत आहोत, लढा देत आहोत, तर जुई मॅडम बद्दल या ठिकाणी मी प्रथमतः बोलतो. जुई मॅडम यांनी चला खेळूया, चला बोलूया या विषयावर अतिशय सुंदर उपसमुपदेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी मला वाटतं असं सांगितलं की मानसिक तणाव, त्रास आणि मानसिक आरोग्य याची आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे. दुसरं त्यांनी असं सांगितलं की भावनिक शून्यता हा अतिशय खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला, कारण या कोविड काळामध्ये भावनिक शून्यता खूप वाढत चाललेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शेवटी असं सांगितलं होतं की आपण आता जो क्षण जगतोय त्या क्षणाचा आनंद घ्या, भविष्याचा विचार करू नका आणि भूतकाळाचा सुद्धा विचार करू नका. अतिशय महत्त्वपूर्ण संदेश जुई मॅडमने आपल्याला दिलेला आहे या बाबतीमध्ये. आणि कोविडमध्ये आपण कशा पद्धतीने या COVID-19 लढा देऊ शकतो हे सुद्धा त्यांनी विस्तृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीला त्यांनी आपल्याला एक स्क्रीन शेअर केली होती जुई मॅडम, त्या स्क्रीनचं शेअरचं शीर्षक असं होतं, ये ओसले कैसे झुके ये आरजू कैसे रुके. अतिशय सुंदर शीर्षक होतं हे या स्क्रीनचं आणि अतिशय हृदयस्पर्शी, आपण त्याला इमोशनल टचिंग म्हणतो त्या पद्धतीचं हे स्क्रीन शेअर होतं. त्याबद्दल जुई मॅडम आपलं खूप आभार. त्याचप्रमाणे शीतल रवी मॅडम यांचा विषय होता तुझको चलना होगा, अतिशय सुंदर विषय होता त्यांचा आणि त्या विषयाला अनुसरून त्यांनी अतिशय सुंदरपणे या ठिकाणी आपलं समुपदेशन केलेलं आहे. शारीरिक रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, नकारात्मक विचार आपण कसे बाजूला ठेवायचे, त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की आजच्या क्षणाचा आनंद घ्या, भविष्याचा विचार करू नका आणि भूतकाळात सुद्धा विचार करू नका, जो क्षण आपला आहे त्याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. जुई मॅडम आणि शीतल मॅडम, आपण आम्हा कर्मचाऱ्यांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खूप अतिशय या COVID-19 परिस्थितीमधून जात असताना सुंदर समुपदेशन केलेलं आहे आणि दैनंदिन जीवन जगत असताना हे समुपदेशन आम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो या तिन्ही संस्थांनी च्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित केला, शिबिर आयोजित केलं, या सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो संदीप सर सो मच. अजून कुणी कुणाला बोलायचं आहे का, अजून कुणाला म्हणायचं आहे का, काही फीडबॅक द्यायचा आहे? हॅलो, हा नमस्कार, मी लीलाधर बनसोड बोलतोय. बोला ना सर. हा हा मी फीडबॅक देतो. अतिशय उत्तम ब्रेनस्टॉर्मिंग सेशन
ज्याला माझे शब्द अपुरे पडतील, दोन्ही तज्ज्ञ मंडळींनी इतक्या सोप्या शब्दात अनेकांच्या मनातील समज गैरसमज दूर केले, त्याबद्दल दोघाही तज्ज्ञ मंडळीचे मनपूर्व अभिनंदन आणि आयोजकांचे पण अभिनंदन. यासाठी काय होतं की म्हणजे एक सर्वसामान्य गेले 1.5 वर्षापासून आपल्या सर्वांनाच माहित आहे, नवीन त्यात रिपीटेशन करण्याचं काहीच नाही, सर्व ह्या परिस्थितीत जात आहेत. तुम्हाला गल्लोगल्ली माहित आहे का, हे सर्दी खोकला ताप छोटे डिस्पेन्सरी बीएमएस बीएचएमएस हे सगळे डॉक्टर्स आणि त्यांचे सगळे दुकानं तुम्हाला गल्लोगल्ली आढळतील. प्रश्न कसा आहे की मगाशी जुही मॅडमनी मगाशी एक शब्द उच्चारलेला आहे की पुढचं पॅन्डेमिक कदाचित मेंटल हेल्थ या विषयावर कदाचित होऊ शकेल, आणि WHO आणि बाकी सगळ्या ज्या संघटना आहेत त्या संघटना वारंवार अशा सूचना देत आहेत, त्याचे संकेत तसे आपल्याला मिळू लागलेत. मला एक गोष्टीचा आनंद होतोय की चला म्हणजे विद्यापीठामार्फत किंवा एखाद्या संघटनेमार्फत असा एखादा इनिशिएटिव्ह घेऊन काही प्रमाणात का होईना अशा इनिशिएटिव्हला सुरुवात तरी झाली. काय होत आहे की माणसाला त्याला मानसिक आधार देणं, आपले कर्मचारी जसं मागे एखाद्याने छोटासा एक प्रश्न विचारला की लोकलमधून प्रवास करताना वगैरे बाबा आम्ही प्रवास करतो म्हणजे भीतीमध्येच जगतो आम्ही, तर हे छोट्या छोट्या प्रश्न हे प्रत्येक माणसाला भेडसावतात. तर हे अशा प्रश्नांची एक अतिशय सहज आणि सोप्या शब्दात तुम्ही मांडणी करून जे अनेकांच्या प्रश्नांचे समज गैरसमज दूर केलेत त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि आयोजकांच्या वतीने मी तुमचं अभिनंदन पण करतो आणि एक माझी विनंती पण आहे की तुम्ही जो आता जो रिलॅक्सेशन ऑडिओ व्हिडिओ जी काही क्लिप असेल ती फक्त या प्लॅटफॉर्मला शेअर करता आली नसेल तर आयोजकामार्फत शेअर करावी. आणि बडके मॅडम तुम्हाला एक रिक्वेस्ट होती की मगाशी तुमच्या विवेचनामध्ये एका पुस्तकाचं एक हे आलं होतं, उल्लेख आलेला होता, त्या पुस्तकाचं नाव पण जरी चॅटबॉक्स मध्ये टाकलात तर उत्तम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हो हो नक्की सर. नक्कीच सर. आणि ते जे जो व्हिडिओ जे आपला ऑडिओ जो आहे तो ऑडिओ आम्ही रुपेश माडगूळकरी सरांसोबत शेअर करतोय. माडगूळकरी सरांना रिक्वेस्ट राहील की सर तुम्ही तो ऑडिओ सगळ्यांना शेअर करा. हो मॅडम. आणि ते जे पुस्तक जे मी म्हणलं ते पुस्तक इंग्लिश मध्येही उपलब्ध आहे आणि मराठी मध्येही उपलब्ध आहे. बर्नी सिजल म्हणून आहे, अमेरिकन ऑन्कोलॉजिस्ट, आणि नाव असं आहे पुस्तकाचं लव मेडिसिन आणि मिरॅकल. ते माझ्या मते सुभदा लोही यांनी मराठीत सॉरी फोन आला होता, तर तुम्हाला मी नक्कीच ते हे करेन पाठवते. चॅटबॉक्स मध्ये मी करतेच टाईप, पण मी तुम्हाला रुपेश मारुसे सरांना मी पाठवीन ते आणि मग ते तुम्हाला फॉरवर्ड करते. थँक्यू सो मच सर. एक सतीश चंद्र सर येस येस रेकॉर्डिंग इज ऑल्सो देर, वी विल शेअर दॅट ऑल्सो. या या हम लोग रेकॉर्डिंग भी शेअर करते. येस and report also. हा रुपेश सर तुम्हाला काही बोलायचं आहे का की आपण हो 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 मॅडम मी थोडस या कार्यक्रमाबद्दल अपडेट देतो म्हणजे माझं मत व्यक्त करतो. मॅडम आपल्या ज्या दोन वक्त्या आहेत आजच्या डॉक्टर जोही देशमुख आणि डॉक्टर शीतल रवी मॅडम यांनी थोरोली खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली. माझ्या मनाला जी माहिती भावली ती म्हणजे अशी की लहान मुलांच्या एकंदरीत विचारसरणीबद्दल आपण खूप सिरियसली विचार केला पाहिजे. माझ्या घरी माझी स्वतःची दोन लहान मुलं आहेत आणि मी या बाबतीत कधी विचार केला नव्हता, परंतु आता हे सेमिनार हे वेबिनार ऐकल्यानंतर मी स्वतः त्याचा विचार केला. आणि मी आत्ताच हे चालू असताना मी सांगितलं की आता आपण थोडस बाहेर एक छोटासा राऊंड मारून येऊया, म्हणजे जो वेळ मी आजपर्यंत देत नव्हतो मुलांना तो मी आजपासून का होईना त्याची सुरुवात नक्कीच करेन आणि थोडासा वेळ या लहान मुलांसाठी रिझर्व ठेवेन. दुसरं वयस्कर माणसांसोबत तुम्ही चर्चा करा, बोला, त्यांच्याशी सगळं शेअरिंग करा असंही डॉक्टर जोही देशमुख यांनी सांगितलं. अत्यंत उपयुक्त अशी माहिती त्यांनी याबद्दल सुद्धा दिलेली आहे. तिसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं दुःख व्यक्त करा, रडायला येत असेल तर रडा आणि स्वतःला तुम्ही रिलॅक्स करा, हलकं करा. ही जी माहिती डॉक्टर शीतल रवी मॅडम यांनी दिली खूप महत्वाची ती एक माहिती होती. शीतल रवी मॅडमनी हे सुद्धा खूपच छान सांगितलं की आपण लॉंग टर्मचे प्लॅन केले पाहिजेत,
म्हणजे 2022 पर्यंत आम्ही आपण अशी एखादी गोष्ट अचीव करू किंवा हे ॲम्बिशियस राहणं, महत्वाकांक्षी राहणं हे आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे. त्या महत्वाकांक्षेतून आपण काही प्लॅनिंग्स करू शकतो आणि ते जर प्लॅनिंग्स आपण केले तर आपल्यामध्ये जगण्याची ऊर्जा, जगण्याची इच्छा निर्माण होईल. हे खूप मला इम्पॉर्टंट वाटलं. त्यानंतर लोकांना माफ करायला शिका, हे खूपच छान आज सांगितलेलं आहे. आणि आजपर्यंत एखादी गोष्ट राहून गेली असेल आमच्याकडून पण ती रिअलाइज आज झालेली आहे, तर आम्ही नक्कीच त्याबद्दल सुद्धा विचार करू आणि लोकांना माफ करायला शिकू. त्यांच्याकडनं काही जर चुका झाल्या असतील तर त्या त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आणि त्यांना सांगू बाबा पुन्हा अशा चुका होऊ नये यासाठी तू सजग राहा. पण ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे की लोकांना माफ करायला शिका जे आपल्यापासून लांब गेलेले आहेत, दूर गेलेले आहेत, त्यांना पुन्हा जवळ घ्या. हा जो एक थॉट आहे हा अत्यंत मला महत्वाचा वाटला. आणखीन एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते, तो म्हणजे अहंकार न करणं, शरीराची व मनाची काळजी घेणं. हे जे दोन थॉट आहेत हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहेत आणि या अनुषंगाने सुद्धा माझ्यापासूनच मी सुरुवात करेन आणि ह्या अनेक गोष्टींवरती विचार करून एवढंच सांगेन की आजचा हा जो सेमिनार आहे यातून मला फार शिकायला मिळालं वैयक्तिक स्वरूपामध्ये. आणि आपल्या याच्यात दोन्ही वक्ते आहेत, डॉक्टर जुही देशमुख आणि डॉक्टर शीतल रवी यांनी चला बोलूया आणि तुझको चलना होगा या दोन्ही विषयांवरती अत्यंत उपयुक्त अशी माहिती आम्हाला दिली. त्याबद्दल मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाच्या वतीने तसंच मुंबई विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मॅडम मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की आम्ही ह्याच्यापूर्वी एक टायटल होतं ते थोडंसं बदलून त्या टायटलमध्ये मीच थोडासा बदल केला होता आणि ते टायटल आम्ही असं केलं होतं होय कोरोना विरुद्धची ही लढाई आम्ही जिंकणारच. आणि मला खात्री आहे की तुमचा हा जो वेबिनार झालेला आहे याबद्दल सर्वच कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली आहे आणि ही जी लढाई आहे ही 100% आम्ही जिंकू. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू रुपेश सर. एक गाणं म्हणूया का सगळे मिळून? सगळ्यांनी स्पीकर चालू करा. आपलं जे टायटल सॉन्ग आहे, आपलं जे टायटल आहे रादर वेबिनारचं, तेच अगदीच. आणि ज्यांचा कोणाचा आवाज छान आहे त्यांनी सुरू करा, बाकी सगळे आपण साथ देऊया त्याला. गाणं गाण भाऊ, गाणं बोलायचं, गाणं चला गाणं बोलायचं. 1 2 3 स्टार्ट. ंगे कामयांगे कामया व्हेरी गुड. कदाचित विद्यार्थी दशेमध्ये म्हणलेलं हे गाणं आज खूप समर्पक आहे आपल्याला आणि त्याच्यामुळे हे गाणं आठवण्याची खूप गरज होती. आपलं आजचं हे वाक्य असेल सेल्फ टॉक असेल आमचा आणि हा सेल्फ टॉक असा असेल आपला हम होंगे कामया वी शॅल ओव्हरकम. हा आपला कायम सेल्फ टॉक स्वतःशी राहील, हा सतत संवाद राहील. जेव्हा आपण चिंतेशी, आपल्या भीतीशी, सगळ्याशी जेव्हा आपण सामना करतो तेव्हा आपण स्वतःला नेमून हे वाक्य म्हणायचे की हम होंगे कामया एक दिन. हो हो मन में है विश्वास पूरा है हम होंगे कामयाब एक दिन. हे जे आहे हे वाक्य, हे गाणं, हे मनात सतत रुंदत ठेवा आणि हे घेऊनच आपल्याला पुढे जायचं.
मी या वेबिनारच्या शेवटच्या चरणाकडे येते आणि ते म्हणजे बोधक काय. सर्वात पहिले जर माझे काही बोधक काम जर जात असतील तर ते प्रोफेसर सतीश चंद्र कुमार यांना, महात्मा गांधी शांती केंद्र. कारण सरांना कोणत्याही पद्धतीचं मी सजेशन दिलं आणि सरांनी ते कधीच मनावर घेतलं नाही असं होतच नाही. सरांना काही म्हणलं की सर म्हणलं आपण आजकाल करेंगे क्यू नाही करेंगे, मग सर लगेच एकदम सगळे त्यांचे रिसोर्सेस फुल करतात आणि ते रिसोर्सेस फुल करून लगेच एक आमचा एक लगेच ग्रुप तयार होतो आणि आम्ही लगेच कामाला लागतो. सरांच्या कडे असलेली अनमोल माणसांपैकी एक डॉक्टर जुई देशमुख, त्यांचे खूप सारे आभार. कारण जुई देशमुख कधीही काही त्यांना म्हणलं की नेहमी त्या सहभागी होतात आमच्या या सगळ्या इनिशिएटिव्ह मध्ये. 3 तास काढणं सोपी गोष्ट नाही आहे. आज आज तुम्हाला माहितीये 5 ज्येष्ठ नागरिक आहेत घरामध्ये, छोटी मुलं आहेत. शीतल रवी स्वतः आता कोविड मधून आता रिकवर होत आहेत, तरीही त्या म्हणलं की नाही मी नक्की येणार. त्यांचे खूप सारे आभार. आणि सर्वात महत्वाचा माणूस म्हणजे रुपेश मालुसरे सर, आपले सिनेटचे सदस्य आहेत ते, आपल्या संघटनेचे सेक्रेटरी आहेत ते. आणि त्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा ते लगेचच तयार झाले, मॅडम आपण करूया. मागच्या रविवारी बोलणं झालं आमचं आणि मागच्या रविवारी बोलणं झाल्यानंतर लगेचच पुढचे सगळं आम्ही नियोजन करून आम्ही खूप छान पद्धतीने हे सगळं आयोजित करू शकलो होते. ह्या सगळ्या लोकांच्या सहभागामुळे, त्यांच्या अतिशय ऍक्टिव्ह अशा सपोर्टमुळे, त्याच्यामुळे सर्वच लोकांचे धन्यवाद. आपले डीन ह्युमॅनिटीज खरात सर, ज्यांनी आम्हाला सांगितलं की महात्मा गांधी पीस सेंटर नका रे, महात्मा गांधी शांती केंद्र म्हणा. आता शांती केंद्र म्हणल्यानंतरच एक प्रकारचं शांतच वाटायला लागते आपल्याला. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे छोटे छोटे जे काही सूचना असतील, रुपेश माधुसरे सरांनी बदललेलं टायटल असेल की आम्ही जिंकणार, ह्या सगळ्यातूनच माझ्या मते खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळालेली आहे. आणि तुम्हा सर्वांचे आभार की तुम्ही रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही व्यस्त असणार. तुम्ही खूप, मला माहितीये की अधिकारी वर्ग तर रोज जवळपास जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही प्रयत्नपूर्वक हे सगळं अटेंड केलं आणि खूप छान प्रतिसाद दिला. त्याकरता तुमच्या सर्वांचे खूप सारे धन्यवाद. आणि असे कार्यक्रम आपण सतत पुढे करत राहू. पर्सनली मी आणि सतीश चंद्र कुमार सर तुम्हाला सांगतोय, तुम्हाला कधी काही वाटलं बोलावं आमच्याशी बोला, आम्ही अवेलेबल आहोत. सर तर आहेतच प्रॅक्टिसिंग म्हणजे काउन्सिलर आणि ते स्वतः प्रचंड मोठं त्यांचं काम आहे. पण मी पण छोटस काही समुपदेशनाच्या काही छोट्या गोष्टी केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला कधीही फोन करू शकता, कधीही तुम्हाला काही वाटलं, कधी अस्वस्थ वाटलं आमच्याशी नक्कीच बोलू शकता. आणि तुमचं आमचं बोलणं हे कायम सिक्रेटच राहणार आहे, कोणाशी शेअर होणार नाही की त्याचं काही राजकारण पण होणार नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की असे जे आपले जे कोपरे असतात ना, की ज्यांचे किंवा खांदे असतात ज्यांच्या खांद्यावरती आपण छान विश्वासाने मान टाकू शकतो, असा छोटासा खांदा आम्ही निश्चित तुम्हाला प्रोव्हाइड करू. मला असं वाटतं की आपला आपला आजचा वेबिनार संपवण्याची वेळ आलेली आहे. आणि सतीश सर तुम्हाला काही बोलायचंय? आय वॉन्ट टू थँक अदर मेंबर्स ऑफ द असोसिएशन, especially the others, Abhay Rane and Deepak Bhone, and also all the deputy registrars. I think Bansode sir has come. I've seen Akhil also, Sanjana Savant also. It was very this thing, you know. And I think we will also have something for women also, you know, women and children, staff, children and women, and elderly care, elderly. So I think this is also on our this thing. And they were speaking. Thank you very much. माझ्याकडून कुणाचे आभार मानायचे झाले असते तर मी माफी मागते. सर्वच आपले डीआर, खूप सारे जे आपले डेप्युटी रजिस्ट्रार आहेत ते जॉईन झालेत मोठ्या संख्येने. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी त्या सर्वांचे आभार मानते, कारण तुम्ही सगळेच युनिव्हर्सिटीचे व्यवस्थेचे खूप भक्कम असे खांब आहात आणि त्यांच्या खांद्यावरती सगळं प्रेशर आहे आज. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही थोडस जरी आमच्यामुळे तुम्हाला थोडस जरी रिलॅक्स वाटलं असेल तरी हा वेबिनार माझ्या मते आपण यशस्वी झाला असं म्हणू शकतो. आम्ही रुपेश माधुसरेंना एक लिंक पाठवू फीडबॅकची,
तर कृपया करून तुम्ही प्लीज आम्हाला फीडबॅक द्या, म्हणजे काय होईल की जेव्हा पुढचा वेबिनार आपण करू तेव्हा अजून छान पद्धतीने आपल्याला तो आयोजित करता येईल. सर्वांनी सुरक्षित राहा, छान राहा, आनंदी राहा आणि स्ट्रेस फ्री राहा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच ऑल. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्स मॅडम. I request Satish sir, you can end the meeting. Shall I close it? Yes sir, yes sir, yes sir, yes sir. Okay, I'll end it.